नमस्कार मित्रांनो, वेलकम टू राईज अकॅडमी. मी शेख सर. या ठिकाणी आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET या परीक्षेची आपण तयारीला सुरुवात केलेली आहे. भरभरून तुमचा या ठिकाणी प्रतिसाद भेटत आहे मला, त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी मित्रांनो, आपण मागे झालेल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण हे पाहत आहोत आणि 2013 जवळपास सर्व प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतलेली आहे. यामध्ये मुलांना बराच या ठिकाणी फायदा होत आहे, त्याच्या कमेंट मधून आम्हाला तो रिस्पॉन्स भेटत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये 2014 झालेला जो प्रश्नपत्रिका विश्लेषण आहे त्याचं या ठिकाणी आपण विश्लेषण पूर्ण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. मला विश्वास आहे की नक्कीच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला मानसशास्त्राविषयीची जी भीती आहे मनामध्ये ते नाहीशी होईल आणि बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात येईल की मानसशास्त्र या कन्सेप्ट कशा आहेत आणि परीक्षेत विचारण्याचा कौल कसा आहे. हा नक्की मी या लेक्चरमध्ये आज देण्याचा प्रयत्न करेन. तुमचा अधिक वेळ न घालवता आज आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. 2014 झालेला प्रश्नपत्रिकेमधला हा पहिला प्रश्न आहे मानसशास्त्राचा. चला काय म्हटलेलं आहे बघा. पहिल्या प्रश्नामध्ये मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्यानुसार योग्य जोड्या लावा. बघा मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलंय मानसशास्त्रज्ञ वेगवेगळे आहेत आणि त्यांनी मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या अशा व्याख्या केलेल्या आहेत. कुठलीही पर्टिक्युलर अशी एक पर्टिक्युलर व्याख्या नाहीये, वेळ आणि काळानुसार त्या व्याख्या बदलत गेलेल्या आहेत. मग कोण कुठल्या व्याख्या केल्या याच्यावरून या ठिकाणी मानसशास्त्राला प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी काय मानसशास्त्राच्या व्याख्या दिलेल्या आहेत. चला पहिलं पाहू ऍरिस्टॉटल. सर्वात अगोदर ऍरिस्टॉटलने मानसशास्त्राची व्याख्या मांडली होती. ते काय म्हणतात, मानसशास्त्र म्हणजे काय आहे, आत्म्याचं शास्त्र. एक लक्षात ठेवा, सर्वात प्रथम ऍरिस्टॉटलने व्याख्या मांडली होती आणि त्यांनी काय म्हटलं, आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्र, अशी त्यांची व्याख्या. त्यानंतर मॅकडुगलने त्याच्यामध्ये थोडीशी दुरुस्ती केली. ते काय म्हटलं, मानसशास्त्र फक्त आत्म्याचा अभ्यास नाही तर कशाचा अभ्यास करणार आहे, मनाचा. मॅकडुगलने कोणाचा अभ्यास करणारं शास्त्र मानसशास्त्र म्हणलं, मनाचा अभ्यास करणार. तर त्याच्यानंतर पुढे जाऊन आणखी काय केलं त्याच्यामध्ये, विल्यम मुंट काय म्हणतात, मानसशास्त्र म्हणजे बोध अवस्थेचं शास्त्र, अशी मानसशास्त्राची त्यांनी व्याख्या केली. आणि विल्यम मुंट बद्दल आपण मागच्याही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. विल्यम मुंट यांचं काम काय होतं, तर त्यांनी मानसशास्त्रातली पहिली प्रयोगशाळा जर्मनीमधील लायप्झिग विद्यापीठ आहे तिथं 1879 त्यांनी हे पहिली प्रयोगशाळा स्थापन केलेली आहे, म्हणून विल्यम मुंट यांचंही महत्व आहे. तर फ्राईड काय म्हणतात बघा, विल्यम मुंट म्हणलं बोध अवस्थेचं, तर फ्राईड काय म्हणतात, अवबोध अवस्था महत्वाची आहे. तुम्हाला बोध अवस्था तर महत्वाचीच आहे, परंतु अवबोध अवस्था म्हणजे काय. फ्राईड यांच्या म्हणण्यानुसार आपला आत्मा किंवा मन जो आहे कसा आहे, अवबोध अवस्था कशी असते. समजा आपलं झोपेमध्ये पण आहे आपण, तरी त्यावेळेस आपली बुद्धी या ठिकाणी चालत असते, म्हणजे कुठलं तरी विचार करत असते, ती तर बंद झालेली नसते. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं फ्राईड यांनी, अवबोध अवस्था ही महत्वाची आहे. ठीक आहे, बोध अवस्था तर महत्वाची आहे, त्याच्यासोबत अवबोध अवस्था ही महत्वाची आहे. तर फ्राईड यांच्या म्हणण्यानुसार अवबोध अवस्था म्हणजे मानसशास्त्र, हे पण त्यांनी सांगितलं. मन म्हणायचे आहेत, मन काय म्हणतात, अनुभव व वर्तनाचे शास्त्र. अनुभव व वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी व्याख्या कोणी केली, मन यांनी केलेली आहे. तर आजच्या काळामध्ये प्रचलित अशी व्याख्या जी आहे मानसशास्त्राची ते कोणी केलेली आहे, तर वॅटसन, जेबी वॉटसन यांनी काय म्हटलंय, मानवी वर्तनाचं शास्त्र, मानवाचा जो वर्तन असतो त्याचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी व्याख्या कोणी केली, तर जेबी वॉटसन यांनी तशी व्याख्या केलेली आहे. पुढे बघा, मॉर्गन, किंग आणि रॉबिन्सन हे काय म्हणतात बघा, मानव व इतर प्राण्यांच्या वर्तनाचा, फक्त मानवाचा नाही तर प्राण्यांचा सुद्धा वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय, या ठिकाणी मानसशास्त्र, अशी व्याख्या कोणी, मॉर्गन, किंग आणि रॉबिन्सन यांनी केलेली आहे. पुढे दिले बघा, वुडवर्थ व मार्क्विस हेही या ठिकाणी शास्त्रज्ञ आहेत. ते काय म्हणतात, वातावरणाच्या संबंधात वैज्ञानिक अभ्यास, वातावरणाचा जो वैज्ञानिक अभ्यास असतो तो म्हणजे मानसशास्त्र, अशी व्याख्या कोणी केली, वुडवर्थ व मार्क्विस यांनी ते अभ्यासाची मानसशास्त्राची व्याख्या केली. पुढचे आहेत मानसशास्त्रज्ञ क्रो व क्रो, ते काय म्हणतात बघा, मानवी व्यवहार व मानवी संबंधाचा अध्ययन म्हणजे मानसशास्त्र, मानवाचा व्यवहार आणि मानवाचा संबंध म्हणजे मानसशास्त्र, अशी व्याख्या या ठिकाणी क्रो आणि प्रो यांनी केलेली आहे. बघा या ठिकाणी मित्रांनो, मानसशास्त्राच्या व्याख्या तुम्हाला लगेचच पाठ होणार नाहीये, मी या ठिकाणी समोर दिलेलं आहे, तुम्ही याचं स्क्रीनशॉट वगैरे मारून घ्या किंवा तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा. मानसशास्त्राच्या आता येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला वारंवार दिसेल आणि येणाराही प्रश्न परीक्षेमध्ये हे विचारलं जाऊ शकतं, म्हणून या व्याख्या महत्वाच्या आहेत. ऍरिस्टॉटलने सर्वात अगोदर म्हटलं ऍरिस्टॉटल आत्मा, मॅकडुगल मनाचा, विल्यम मुंट बोधावस्था, फ्राईड अवबोधावस्था, मन अनुभव व वर्तन, वॉटसन मानवी वर्तन, त्याच्यानंतर मॉर्गन किंग्स मानव व प्राणी, त्याच्यानंतर वुडवर्थ मार्क्विस काय म्हणतात, वातावरणाचा वैज्ञानिक, तर क्रो आणि क्रो काय म्हणतात, मानवी व्यवहार आणि मानवी संबंध. पहा या ठिकाणी मी इतकी वेळेस तुम्हाला व्याख्या बोलून दाखवलेली आहे, ते पाठच होऊन जाईल तुम्हाला. चला आपल्या प्रश्नाकडे वळूयात. ऍरिस्टॉटलने काय म्हटलं होतं, आत्म्याचं शास्त्र. बघा अचं काय आहे, 3 उत्तर आहे, बरोबर. आता आपण पर्यायामध्ये जोड्या दिलेले, पहा पहिल्या पर्यायामध्ये अचं 3 दिलंय, इतर पर्यायामध्ये दिलेलं नाहीये, म्हणजे उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 1 हा निघतो. ठीक आहे, तर आपण परीक्षेमध्ये आणखीन वेळ वाचवण्यासाठी याही पद्धती तुम्ही अवलंबू शकता, एका प्रश्नाच्या एका ऑप्शन वरून तुम्ही उत्तर काढू शकता, तरीही आपण रिस्क न घेता बाकीचे आन्सर आपण कन्फर्म करू शकतो. मॅकडुगल काय म्हटले होते, मानवी मनाचं अनुभव मिश्रित
व वर्णनात्मक शास्त्र किंवा मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. विल्यम वुंट काय म्हटले होते? विल्यम वुंट म्हटलं होतं बोधावस्थेचे शास्त्र. त्याच्यानंतर रॉबिन्सनने काय म्हणलंय? मानव व मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक. या ठिकाणी मानसशास्त्राच्या सर्व व्याख्या आपण या ठिकाणी पाहून झालेला आहे. होप सो तुम्हाला हे लक्षात आलेलं असेल. चला पुढे बघूया. या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा. खालील मर्यादापैकी प्रायोगिक पद्धतीचा कोणत्या योग्य मर्यादा आहेत? म्हणजे आपण या ठिकाणी अध्ययन अध्यापनाच्या विविध पद्धती पाहिल्या असतील. त्यामधल्या काही पद्धती आहेत जसं की व्याख्यान पद्धत, कथाकथन, वर्णनात्मक, प्रश्नोत्तर, प्रायोगिक. या ठिकाणी काय आहेत? अध्यापनाच्या पद्धती आहेत. मग तिथं अध्यापनाच्या पद्धती अवलंबत असताना प्रायोगिक पद्धतीबद्दल या ठिकाणी प्रश्न विचारलेले. तर त्यांनी काय सांगितलं? योग्य मर्यादा म्हणजे त्याचे तोटे काय आहेत किंवा मर्यादा कुठल्या आहेत. तर हे पाहण्यासाठी आपण प्रायोगिक पद्धत म्हणजे नेमकी काय ह्याच्याविषयी बघू. बघा, एखादा घटक समजवण्यासाठी जेव्हा शिक्षक किंवा अध्यापक ते अध्यापन करण्यासाठी काय करत असतात? वेगवेगळ्या पद्धती अवलंबतात. ज्यावेळेस ही प्रायोगिक पद्धत अवलंबायची असते हे कशी असते? एक तर पहिली गोष्ट ही पद्धत असते शास्त्रशुद्ध, म्हणजे प्रयोग करायचा असतो वेगवेगळ्या या ठिकाणी साहित्यानुसार या ठिकाणी प्रयोग केला जात असतो, शास्त्रशुद्ध असते. संशोधन याच्यातलं कसं असतं? स्पष्ट आणि हेतुपुरस्सर असतो. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण शिकवायला गेलेला आहे प्रायोगिक पद्धतीने तर मनात आपण विचार करून गेलेला असतो की हा हेतू आपण घेऊन जातो की मला कन्सेप्ट मुलांना काय क्लिअर करायचं आहे, हा हेतू आपलं क्लिअर असतो. म्हणून संशोधन हे कसं असतं? स्पष्ट असतं आणि हेतुपुरस्सर असतं. चला तर प्रायोगिक पद्धतीमध्ये गुण कुठले असतात? पहिलं तर या ठिकाणी दिलेला आहे एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. दुसरा आहे पूर्वग्रह आहे तर या ठिकाणी थारा नाही, म्हणजे शिक्षक या ठिकाणी पूर्वग्रह ठेवून या ठिकाणी प्रायोगिक पद्धत अवलंबू शकत नाही, त्यामुळे त्याला थारा नाहीये. निष्कर्ष व विश्वासार्ह वस्तुनिष्ठ असतात. जो काही निष्कर्ष निघणार आहे तो कसे असतात? वस्तुनिष्ठ असतात. तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे. दोन घटकातील जर अभ्यास करायचा तर प्रायोगिक पद्धत या ठिकाणी अवलंबू शकतो. पुढे दिलंय वर्तनाचा ह्याच्यातून काय केला जातो? सखोल अभ्यास केला जातो. एखादा वर्तन का घडतो, कशासाठी घडतो, या पद्धतीने तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. निष्कर्ष पडताळता येतात. जे काही प्रायोगिक पद्धतीनुसार जे केलेलं अध्यापन आहे त्याच्यानुसार काय करू शकतो? आपण निष्कर्ष काढू शकतो. ठीक आहे, हे झाले तुमचे गुण आणि हे दोष किंवा मर्यादा म्हणू शकतो आपण. ठीक आहे, आता प्रायोगिक पद्धतीमध्ये काय असू शकतं? पहिलं तर दोष, प्रयोजक म्हणजे जो प्रयोग करणारा असतो तो कसा असला पाहिजे? तज्ञ व्यक्ती असला पाहिजे, म्हणजे त्याला त्या विषयाचे नॉलेज असलं पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे, ती तज्ञ असली पाहिजे. ही पद्धत कशी आहे? अधिक खर्चिक आहे आणि वेळखाऊ पण आहे. त्याला खर्च पण लागतो आणि वेळ पण जाणार असतं ना. मग पुढे बघा, भावना लपू शकतो. एखाद्या विषयी जर ते अभ्यास करायचंय तर ते जाणून बुजून ते आपल्या भावना लपू शकतात. त्याच्यानंतर कृत्रिम प्रतिसाद देण्याची शक्यता असते. एखाद्या व्यक्तीवरती प्रायोगिक पद्धत किंवा अवलंबवायची असेल तर त्या ठिकाणी तो आपल्या भावना लपू शकतो. त्या ठिकाणी तो मुद्दाम म्हणून या ठिकाणी आपल्याबद्दल चांगलं माहिती व्हावं म्हणून ते खोटं बोलू शकतं. तर कृत्रिम प्रतिसाद मिळण्याची शक्यता असते. पुढे काय दिलंय? ही पद्धत गुंतागुंतीची परिस्थिती आणि वर्तन आहे, म्हणजे गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण करते. याच्याबद्दल या ठिकाणी मर्यादा पण दिलेल्या आहेत. तर आपल्याला प्रश्नात काय विचारलं होतं? कुठल्या मर्यादा आहेत? तर चला पर्याय पाहू. या ठिकाणी बघा, प्रयोजकाचे आंतरिक घटक नियंत्रित असतात. ठीक आहे, या ठिकाणी नियंत्रित असतात का? नाही, नियंत्रित नसतात. या ठिकाणी बघा, अधिक खर्चिक आणि वेळखाऊ आहे, बरोबर. प्रतिसादाची, कृत्रिम प्रतिसादाची शक्यता आहे, बरोबर आहे. प्रयोजक व्यक्ती ही तज्ज्ञ असली पाहिजे, करेक्ट. म्हणजे ब क द हे पर्याय आपले बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक तीन हा आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे ब क ड. चला आता पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न दिलेला आहे खालील विधानापैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य गुण वैशिष्ट्ये. कशाची विचारलंय? शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये कोणते आहेत हे असा या ठिकाणी प्रश्न आहे. चला आपण शिक्षण प्रक्रियेविषयी थोडंसं जाणून घेऊ. बघा, शिक्षण काय आहे? तर शिक्षण या ठिकाणी द्विध्रुवीय आहे असं कोणी सांगितलेलं आहे? जॉन ऍडम्स. दोन ग्रह कुठले आहेत? दोन ध्रुवीय कुठले आहेत? म्हणजे एक शिक्षक आणि मूल असं या ठिकाणी दोन कणे आहेत. थोडक्यामध्ये हे कोणी मांडलं होतं? जॉन ऍडम्स. ठीक आहे, त्याच्यानंतर त्रिकेंद्रित पद्धत हे कोणी मांडलं होतं? जॉन डुई. आता जॉन डुईचं म्हणणं काय आहे की शिक्षणाची पद्धत जी आहे ती त्रिकेंद्रित आहे. कुठलं केंद्र असणार आहे? सर्वात महत्वाचा आपला केंद्र कुठला असतो शिक्षण किंवा अध्यापनासाठी? तो असतो विद्यार्थी किंवा मूल. त्याच्यानंतर मुलाला शिकवणारा दुसरा घटक म्हणजे आपलं शिक्षक. आणि त्याच्यानंतर तिसरा घटक कुठला महत्वाचा आहे म्हणतात? सामाजिक किंवा त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता त्यांचं वातावरण. ठीक आहे, सामाजिक वातावरण ते महत्वाचं आहे. या ठिकाणी बघा, ह्या त्रिकोणाचा अध्यापनामधील हा त्रिकोण आहे मूल, शिक्षक आणि सामाजिक किंवा त्यांचे पालक. याच्याशिवाय हा कम्प्लीट झाल्याशिवाय विद्यार्थी पुढे जाऊ शकत नाही असं या ठिकाणी त्रिकेंद्रित पद्धत जॉन डुई यांनी मांडलेली आहे. मग शिक्षण काय आहे? एक तर शिक्षण पहिलं अखंडपणे चालणार आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी ते थांबणार आहे का? त्याचं 10वी किंवा 7वी 8वी झालं आणि विषय संपला असं झालेलं एक कधी नाही. शिक्षण हे मरेपर्यंत चालत राहणार आहे, अखंडित आणि या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीने होणारा हा शिक्षण आहे. त्याच्यानंतर त्रिकेंद्रात्मक पाहिलं आपण, मानसिक, सामाजिक, औपचारिक, अनौपचारिक, स्वयंस्फूर्त हे सगळ्या पद्धतीने या ठिकाणी शिक्षण घेतलं जातं. औपचारिक या ठिकाणी आपण शाळेत जातो, अनौपचारिक म्हणजे शाळेच्या बाहेर घेतलं जाणारं शिक्षण. तर या पद्धतीने तुम्ही शिक्षण घेऊ शकता.
त्रिकेंद्रित पद्धत पाहिली आपण आणि शिक्षण कसे प्रक्रिया आहे हे पाहिलं. आपल्या प्रश्नात काय विचारलं बघा, शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे बरोबर आहे, कोणी मांडली असा प्रश्न येऊ शकतो, तर जॉन डी यांनी ते मांडलेली आहे. शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे बरोबर, या ठिकाणी मनाने पण तयारी केली पाहिजे शिक्षणासाठी, स्वयंस्फूर्त आहे. शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे हे पण बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क ड हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न दिलाय 4 नंबरचा, एका वेळी एक पायरी ताबडतोब पडताळा आणि सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असणारी क्रमान्वित अध्ययन खालील पैकी कोणत्या उत्पत्तीवर आधारलेली आहे. चला आता या ठिकाणी विचारलेलं आहे उपपत्ती. वारंवार मानसशास्त्रामध्ये उपपत्तीवरती प्रश्न येत असतात आणि ह्या उपपत्ती आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. याच्यावर आपण सेपरेट असा व्हिडिओ बनवणार आहे मानसशास्त्राच्या उपपत्त्यावरती सेपरेट. तर आज जे विचारलेलं आहे ते कुठलं आहे हे पाहण्यासाठी आपण बघूयात या ठिकाणी साधक अभिसंधान उत्पत्ती. ठीक आहे, हे कुठली उत्पत्ती आहे? साधक अभिसंधान. आता हे कोणी मांडलेले आहे? बी एफ स्किनर जे आहेत त्यांनी या ठिकाणी कुठली उत्पत्ती मांडली? साधक अभिसंधान. मग ही उत्पत्ती मांडत असताना त्यांनी काय केलेलं होतं? कबुतरावर प्रयोग केला. त्यांनी दोन प्रयोग केले, त्यातला आपण एक पहिला बघणार आहे. एक त्यांनी कबुतरावर केला आणि दुसरा एक केला त्यांनी उंदरावरती प्रयोग. मग कबुतरावर प्रयोग करत असताना त्यांनी काय केलं होतं? एक पेटी केलेली होती कबुतरासाठी, त्या पेटीला नाव दिलेलं होतं स्किनर पेटी. ठीक आहे, त्याला पेटीला काय म्हटलं जातं? स्किनर पेटी. बघा या ठिकाणी तुम्हाला या चित्रामध्येही दिसत असेल अशी एक पेटी होती आणि त्या पेटीवरती त्यांनी काय केलं होतं माहितीये का? दोन या ठिकाणी दोन वर्तुळ काढलं होतं, एक पांढरा आणि एक काळा असं वर्तुळ केलेला. ज्यावेळेस तो कबूतर काय करायचा? पांढऱ्या वर्तुळावरती तोच मारायचा, त्यावेळेस त्याला दाणे मिळायचे. परंतु काळ्यावर मारला तर मिळायचे नाही. हा वारंवार काळ्यावर पांढऱ्यावर मारायला लागला, परंतु काही काळानंतर त्याला असं लक्षात आलं की पांढऱ्या वर्तुळावर तोच मारलं तर तुला दाणे भेटतात, हा त्याला ज्ञान झाला. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं? भूक लागली की पांढऱ्या वर्तुळावरती तोच मारायचा आणि त्याला त्या ठिकाणी दाणे मिळायचे. मग आणखी त्याने याच्या पुढे जाऊन दुसरा त्याच्यावर प्रयोग अवलंबला. काय केलं? दोन लाईट लावले, दोन त्यांनी बल्ब लावले. कुठला? एक लाल आणि एक हिरवा. लाल लागला तर त्याला दाणे मिळायचे नाहीत, पांढरा लागला की त्याला दाणे मिळायचे. मग त्याला लक्षात आलं की हिरवा लागलं या ठिकाणी, हिरवा लाईट लागला तर त्या ठिकाणी तुम्हाला अन्न भेटणार आहे, दाणे मिळणार आहेत. पण लाल लागलं तर त्या ठिकाणी त्याला भेटणार नाही. बघा आता या उपपत्तीवरून त्याच पद्धतीने त्यांनी उंदरावरही त्याच पद्धतीने प्रयोग केला की त्या ठिकाणी आवाज आला की त्याला दाणे मिळायचे किंवा अन्न भेटायचं, तर त्याच्यावर सुद्धा त्यांनी प्रयोग केला होता. मग ही साधक अभिसंधान उपपत्ती आहे, याचा अर्थ काय आहे नेमकं आणि किंवा उद्दिष्ट काय होतं? बघा उद्दिष्ट पूर्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात. म्हणजे काय? बघा थोडीशी भाषा क्लिष्ट असली तरी समजून घ्या. त्याला काय होतं? उद्दिष्ट साध्य करायचं होतं, काय? अन्न मिळवायचं होतं. त्याच्यासाठी त्याने काय केलं? या ठिकाणी क्रिया करत गेलं आणि विशिष्ट क्रिया ते करत असताना पांढऱ्या वर्तुळावर टोच मारणे हे त्याला कळलं आणि ती क्रिया त्याला काय झाली? साधनीभूत झाली. आणि ते झाल्यामुळे त्याला काय झालं की ते हस्तगत झालं किंवा तो त्याला भेटलं जे उद्दिष्ट त्याचं होतं अन्न मिळवणं ते त्याला मिळालं होतं. तर अशी उपपत्ती हे साधक अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली होती? बी एफ स्किनर यांनी. होप सो तुम्हाला या ठिकाणी थोडक्यामध्ये ही साधक अभिसंधान उत्पत्ती लक्षात आली असेल. मग बघा ह्याच्यामध्ये काय केलं होतं उत्पत्ती मांडत असताना स्टेप कुठल्या होत्या? एक वेळी एक पायरी होती. ठीक आहे, त्याच्यानंतर ताबडतोब पडताळा मिळायचा आणि त्या ठिकाणी सक्रिय प्रतिसाद मिळत असे. या पद्धतीचे या ठिकाणी साधक अभिसंधान उत्पत्तीचे हे टप्पे होते. आपल्याला प्रश्नात काय विचारलं होतं? कुठली या ठिकाणी एक वेळ एक पायरी ताबडतोब पडताळा आणि सक्रिय प्रतिसाद ही तत्वे कुठे होते? तर साधक अभिसंधान या उपपत्तीचे हे तत्व आहेत. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 हा आपला या ठिकाणी उत्तर असणार आहे. चला या ठिकाणी पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्नामध्ये या ठिकाणी दिलेला आहे किशोर अवस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालील कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे. बघा बालकाचा विकास आणि त्याच्या विकासाच्या अवस्था ह्या मागील लेक्चरमध्येही थोडंफार मी सांगितलेलं होतं, आजही त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी बघा विकासाच्या अवस्था दिलेल्या आहेत. मग विकासाच्या अवस्था कोणी मांडलं हा मुद्दा? तर अर्नेस्ट जोन्स जे आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की विकासाच्या वेगवेगळ्या अवस्था असतात किंवा विकासाचे वेगवेगळे टप्पे असतात हे अर्नेस्ट जोन्स यांनी मांडलेलं आहे. मग कुठल्या असतात? जन्मपूर्व अवस्था ही काय असते? गर्भधारणेपासून जन्मापर्यंतची जी अवस्था असते त्याला म्हणतात जन्मपूर्व अवस्था. मग नवजात अवस्था काय असणार आहे? तर दोन आठवड्यापर्यंतचा जो कालावधी असतो त्याला काय म्हणतात? नवजात अवस्था. मग शैशवावस्था काय आहे? 0 ते 5 वर्षापर्यंत जो वय असतो त्याला म्हणतात शैशवावस्था. मग किशोरावस्था कुठून असते? 6 ते 12 वर्ष ही झाली किशोरावस्था. ठीक आहे, आज आपल्याला जो प्रश्न विचारलाय तो विचारलेला आहे किशोरावस्थेवर, ते आपण व्यवस्थितपणे पाहू. कौमारी अवस्था कुठली असते? 13 ते 19 वर्षापर्यंत कौमारी अवस्था. प्रौढावस्था 20 ते 70 वर्षापर्यंत आहे. त्याच्यानंतर येते वृद्धावस्था, 70 च्या वर जे वय असतं त्याला या ठिकाणी वृद्धावस्था म्हणतात. आणखीन एक तुम्हाला मी इथं क्लिअर सांगू इच्छितो की वेगवेगळ्या पुस्तकामध्ये
ह्या टप्प्यामधले वय जे आहेत थोड्याफार प्रमाणामध्ये बदललेले आहे. म्हणजे काय एकदमच भला मोठा फरक असं नाहीये की वृद्धावस्था असेल काही ठिकाणी 60 दिलेला आहे काही ठिकाणी 65 दिलेला आहे तर ते तुम्हाला लक्षात येईलच. 60, 65, 70 म्हणजे वृद्धावस्था. काही ठिकाणी प्रौढावस्था दिलेली आहे 21 वर्ष सुरुवात दिलेली आहे 21 वर्षापर्यंत तर काही ठिकाणी या ठिकाणी कौमारी अवस्था दिलेली आहे 20 ते 21 वर्षापर्यंत. म्हणजे हा मायनर फरक आहे याच्यावरून तुमचं काही उत्तर चुकणार नाही. पर्यायामध्ये तसे उत्तर तुम्हाला लक्षात येतील. चला या ठिकाणी मी विकासाचे वेगवेगळ्या अवस्था पण तुम्हाला सांगितलेले आहेत हे लिहून घेत चला लेक्चरमध्ये दिलेली माहिती. चला पुढे बघा. आज विचारलं किशोरावस्थेवर. आता किशोरावस्थेवरती आपण डिटेल्समध्ये माहिती पाहू. किशोरावस्थेचा जो वय असतो ना मित्रांनो तो असतो 6 ते 12 वर्ष वय. आणि या काळात काय असतं बघा. आता ह्याची वैशिष्ट्ये की किशोरावस्थेत नेमके गुण आणि काय असतात आणि वैशिष्ट्ये काय असतात. या काळात बाळ काय करत असतो शाळेत जातो. जसं आपण बघतो 6 वर्षात झाला ऍडमिशन केलं पहिलीला हो की नाही. म्हणजे बाळ या वयामध्ये शाळेत जात असतो. त्याच्यानंतर त्याच्या शरीराची वाढ संत गतीने होती. बघा 6 वर्ष झाल्यापर्यंत त्याची वाढ जोराने असते परंतु त्यानंतर संत गतीने व्हायला सुरुवात होते. हे स्नायूवर त्याचा ताबा येतो. म्हणजे हात पाय व्यवस्थित थांबू शकतो चालू शकतो धरू शकतो त्याच्या स्नायूवरती ताबा येतो. मग आणखी काय हालचाल असतात बघा. पोहणे सायकल चालवणे झाडावर चढणे किंवा कौशल्य प्रधान खेळ जे असतात काही असेल कौशल्य प्राप्त करण्यासाठी वाचणे लिहिणे खेळणे त्याच्यानंतर चेस वगैरे खेळणे बॅडमिंटन त्या ठिकाणी कौशल्य प्रधान खेळामध्ये ते रमत असतात. हे त्यांचे वैशिष्ट्य आहेत. डोके व हृदयाचा पूर्ण विकास होतो. डोक्याचा आणि हृदयाचा या ठिकाणी विकास पूर्ण झालेला असतो. बघा डोक्याचा आणि मेंदूमध्ये फरक आहे. मेंदूचा विकास कुठपर्यंत झालेला असतो 80% मेंदूचा या ठिकाणी किशोरावस्थेमध्ये विकास झालेला असतो. हे महत्वाचं आहे. परीक्षेत वारंवार विचारलं जातात. किशोरवयीन मुले समूहाने राहणे पसंत करतात. ते गटाने राहणे पसंत करतात. त्यांना एकटं राहायची इच्छा होत नाही ते गटागटाने राहतात. म्हणूनच या वयाला काय म्हटलं जातं टोळीचे वय. प्रश्न येऊ शकतात वारंवार. टोळीचे वय म्हणून या ठिकाणी किशोरावस्थेला ओळखलं जातं. या गटात वयाने काम करण्याची आवड मुलामध्ये असते. गटाने गटात या गटाने मध्ये काय म्हणतात की गटागटाने काम करायची या ठिकाणी सवय असते. हे या ठिकाणी किशोरावस्थेचे आपण वैशिष्ट्य पाहिलेले आहे. चला आपल्या प्रश्नाकडे येऊ. विचारलेलं आहे किशोरावस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे. बघा शिक्षक आहेत तर विद्यार्थ्याच्या वयोगटाप्रमाणे त्यांच्या मानसशास्त्राचा याच्यासाठीच अभ्यास आहे की मानसशास्त्रामध्ये मुलाला समजून घेणे आणि त्या पद्धतीने कृती करणे हे शिक्षकाचं सर्वप्रथम कर्तव्य असतं. या ठिकाणी काय केलं पाहिजे. पहिलं तर बघा या ठिकाणी योग्य वळण लावणे अक्षरांना योग्य वळण लावणे बरोबर आहे. बिनचूक शब्द उच्चारासहित पाठांतर करणे बरोबर आहे. नवनवीन शब्द त्याच्या कानावरती टाकणे त्याच्याकडून वाचन घेणे हे या ठिकाणी करू शकतो आपण. त्याच्यानंतर गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणे चुकेल की नाही. कारण त्या किशोरावस्थेतील वयामध्ये मुलं गटाने काम करायचं त्यांना इच्छा होते. गटाने राहू इच्छितात आणि इथं काय म्हटलेलं आहे गटाने गट न करता वैयक्तिक चुकीचं होईल. त्याच्या या ठिकाणी ते गुण वैशिष्ट्य नाही आहे किशोर वयाचं म्हणून ते चुकेल. या ठिकाणी मुलाच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणे बरोबर आहे. त्याला जेवढे आवड असेल ते देण्याचं काम आपण केलं पाहिजे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे अ ब ड पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. चला होप सो या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात आलेलं असेल किशोरावस्था आणि त्याच्यावरील प्रश्न. चला पुढील प्रश्न बघू. कुशार बुद्धिमत्तेच्या कुशार म्हणजे हुशार कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यासाठी शिक्षिकेने खालीलपैकी कोणती गोष्टी करणे उपयुक्त ठरेल. म्हणजे वर्गातला जो काही हुशार विद्यार्थी असेल कुशाग्र असेल त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हा या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. तर चला पाहू. येता गाळून वरच्या वर्गात प्रवेश द्यावा बरोबर आहे. काही ठिकाणी पालकांना विद्यार्थ्यांना त्याच्या बुद्धिमत्तेपेक्षा तो जास्त नॉलेज त्या ठिकाणी घेतलेला असतो वर्गापेक्षा जास्त. तर अशा विद्यार्थ्यासाठी वर्ग वगळून त्याला पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा लागतो. त्याच्यासोबतच या ठिकाणी वर्गाध्यापनात त्याचा सहभाग वाढवावा. करेक्ट आहे. वर्गाचा जो अध्यापन असतो त्याच्यामध्ये त्याचा सहभाग वाढवला पाहिजे. त्याच्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला पाहिजे. त्याच्यानंतर उन्हाळी शाळा सुरू कराव्यात बरोबर आहे. एक्स्ट्राचं त्याला नॉलेज त्याचं बुक असते जास्त की काय काय करावं काय नाही त्याचं चंचलता असते कुशाग्र असतो म्हणून त्या ठिकाणी त्याला उन्हाळ्यात सुद्धा त्याची शाळा सुरू करावी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 अ ब क ड हा या ठिकाणी उत्तर असेल. या ठिकाणी पुढील प्रश्न बघू. प्रयत्न प्रमाद उपपत्ती बद्दल विचारले. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात कोणती विधाने सत्य आहेत. प्रश्न वाचत असताना काही की वर्ड्स असतात त्याच्यावरती लक्ष देत चला. सत्य आहे सत्य नाही असत्य कुठले या ठिकाणी असे कीवर्ड्स असतात त्याच्यावरून पण भरपूर वेळा प्रश्न चुकायची शक्यता असते. त्यामुळे प्रश्न प्रॉपर व्यवस्थितपणे वाचत चला. चला प्रश्न दिलाय प्रयत्न प्रमाद उत्पत्ती यावर. मित्रांनो या ठिकाणी प्रयत्न प्रमाद उत्पत्ती अगोदर आपण वेगवेगळ्या उत्पत्त्या आणि त्यांचे कोण आहेत जनक हे पाहूयात. थोडासा व्हिडिओ लॉंग होत आहे परंतु मला नक्की माहिती आहे की या व्हिडिओतून तुम्हाला भरपूर असं या ठिकाणी नॉलेज भेटणार आहे आणि तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. असं तर भरपूर वेळा आपल्याला फालतूचे स्टेटस किंवा आपण या ठिकाणी बघत असतो रील्स वगैरे परंतु आज हा आपल्याला नॉलेजशी संबंधित आहे तर याच्यासाठी तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. बघूया
थॉर्नडाईक जे आहेत या जनकांनी कुठला प्रयोग केला होता, प्रयत्न प्रमाद उपपत्ती त्यांनी मांडली होती. कुठली? प्रयत्न प्रमाद थॉर्नडाईक यांची. आणि त्यांनी कुणावरती प्रयोग केला होता? मांजरावर त्यांनी प्रयोग केला थॉर्नडाईक यांनी. पुढची या ठिकाणी उपपत्ती दिलेली आहे बघा, या ठिकाणी पॅव्हलोव यांची उपपत्ती आहे. पॅव्हलोव यांनी काय केलेलं आहे त्यांची उपपत्ती? अभिजात उपसंधान उपपत्ती आहे. अभिजात उपसंधान लिहून घेत चला. आणि त्यांनी प्रयोग कुणावर केलेला आहे? कुत्रा या प्राण्यावरती प्रयोग केलेला आहे. पुढची उपपत्ती बघा, आताच आपण पाहिलं होतं स्किनर. स्किनर यांनी कुठली उत्पत्ती मांडली होती? साधक अभिसंधान. यांनी कुणावरती प्रयोग केला होता? कबूतर आणि उंदीर या प्राण्यावरती प्रयोग केलेला आहे. पुढे बघा, कोहलर व कोफको. कोहलर व कोफको यांची उत्पत्ती कुठली आहे? मर्मदृष्टी मूलक उपपत्ती. आणि त्यांनी कुणावरती प्रयोग केला होता? चिंपांझी. आणि त्या ज्या चिंपांझीवरती प्रयोग केला होता त्याचं नाव काय होतं? सुलतान हा त्याचं नाव होतं. बघा, घेण्यासारखं भरपूर या ठिकाणी नॉलेज आहे, तुम्ही घेऊ शकता. हे लिहून घ्या, चॅट हे महत्वाचं आहे, पाठांतर करा. चला आज आपण काय बघणार आहे, प्रश्न होता आपल्याला प्रयत्न प्रमाद उपपत्तीवर. तर प्रयत्न प्रमाद उपपत्ती काय आहे त्याच्याविषयी माहिती बघू. प्रश्नात दिल्याप्रमाणे प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणी मांडली? उत्तर आहे थॉर्नडाईक. या ठिकाणी थॉर्नडाईकने प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडली. या उपपत्तीला आणखी दोन वेगवेगळे नाव आहेत, हे विचारू शकतात, वारंवार विचारलेलं आहे, विचारतीलही. या ठिकाणी या प्रयत्न प्रमादला म्हटलेलं आहे चेतक प्रतिसाद किंवा चुका व शिका उपपत्ती असंही या ठिकाणी नाव आहे. हे पण तुमच्यासाठी महत्वाचं आहे. बघा पुढे काय आहे, मांजरावर त्यांनी प्रयोग केलेला आहे. बघा आता मांजरावर प्रयोग काय केलेला होता हे बघूया. या ठिकाणी मांजरावर त्यांनी प्रयोग केला, त्याच्यासाठी एक पेटी वापरली त्यांनी. आणि या पेटीमध्ये त्यांनी काय केलं होतं, अशी दोरी बांधलेली आहे. आणि त्या दोरीचा या ठिकाणी दोरी वडली की या ठिकाणी त्याची खिडकी उघडायची. त्या खिडकीच्या बाहेर त्यांनी काय केलेलं होतं, ते मासे ठेवलेले होते. मासे ठेवले तर मांजराला जेव्हा भूक लागायची तेव्हा ते हालचाल करायला लागेल. हालचाल करत असताना अनावधानाने किंवा चुकीने ती दोरी ओढली जाते आणि त्याला ते मासे खायला भेटतात. ठीक आहे, मग त्याच्या हे वारंवार प्रयत्न करत असताना त्याची ही गोष्ट लक्षात आली की दोरी ओढली तर मला अन्न भेटतं किंवा मासे भेटतं, दोरी ओढली तर लगेच अन्न भेटतं. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी जे चुका करायच्या त्या चुकाचं प्रमाण कमी होत गेलं. आणि तेव्हा जेव्हा त्याला भूक लागली तेव्हा ती दोरी वाढायला लागली आणि त्याला अन्न भेटायला लागलं. मग यावरून काय सिद्ध झालं बघा, यासाठी त्यांनी काय होतं, भुकेलेल्या मांजरावर प्रयोग केला. फोरपेटीत मांजराला कोंडले, दिसेल असे मासे त्यांनी समोर ठेवले होते. मांजराची धडपड सुरू झाली, योगायोगाने दोरी ओढली जाते, दार उघडली जाते. बऱ्याचदा असे घडल्यानंतर दोरी ओढल्यावर मासे मिळतात हे ज्ञान त्याला प्राप्त झाले. बघा मित्रांनो, आयुष्यामध्ये काय असतं की वारंवार म्हणतात ना, चुका आणि शिका ही उपपत्ती थॉर्नडाईकची आपल्या आयुष्यामध्ये पण असते. एखादी गोष्ट करत असताना प्रत्येक पहिल्याच प्रयत्नात सक्सेस भेटेल अशातली गोष्ट नाही. आपल्या काय चुका झाल्या त्या जर दुरुस्त केल्या तर नक्कीच यश पण भेटतं ना. याच पद्धतीने त्यांनी सांगितलंय, प्रयत्न प्रमाण किंवा चुका व शिका ही उपपत्ती आपल्याला काय म्हणते, वारंवार प्रयत्न करत राहा त्याच्यातून तुम्हाला शिकायला भेटेल. वैशिष्ट्य काय असतात बघा, उद्दिष्ट किंवा हेतू याचं काय असतं, स्पष्ट असतं. उद्दिष्ट व हेतू स्पष्ट असतं, मला भूक लागली मला जेवण पाहिजे हे स्पष्ट होतं मांजरेला. उद्दिष्टाच्या दिशेने शोधात्मक हालचाली सुरू होतात, ते मिळवण्यासाठी काय केलं त्यांनी, हालचाल सुरू केली. शोधात्मक हालचाली महत्वाच्या, योगायोगाने यश मिळते. चुकून दुरी वडली गेली आणि त्याला खायला मासे भेटले, चुकांचे प्रमाण कमी होऊन हेतू साध्य होतो. एखादी गोष्ट त्यानंतर त्याच्या चुकांचं प्रमाण कमी झालं, दोरी वडायची अन्न खायचं हा त्या ठिकाणी त्याचं साध्य झालं. मग या उपपत्तीच्या मर्यादा पण काही आहेत, काय मर्यादा असू शकतात, प्रगती सावकाश होते बरोबर आहे, वेळ जातो याच्यासाठी, वेळ खर्च होतो, अनावश्यक हालचालीमुळे श्रम व शक्ती खर्च होते. त्याच पद्धतीने संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होईल याची खात्रीच नाही. म्हणजे बघा, प्रयोग काय केला होता मांजरेवर आणि मांजरेने जे साध्य केलं ते दुसऱ्या परिस्थितीमध्ये लागू होईल असं नाही होऊ शकत. म्हणजे या ठिकाणी याचा फायदे किंवा वैशिष्ट्य आणि मर्यादा आपण पाहिलेले आहेत. आपल्याला या ठिकाणी प्रश्नात विचारलं होतं की कुठले विधाने सत्य आहेत. या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते बरोबर आहे, वेळ या ठिकाणी कमी पडतो. त्याच्यानंतर अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतो बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी या पद्धतीत मिळवलेले यश पुष्कळ वेळा हे शुद्ध योगायोग असतो बरोबर आहे. कधी कधी योगायोगाने हे यश मिळत असतं. संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. चूक वेगळ्या परिस्थितीत वेगळं असू शकतं. म्हणून आपलं उत्तर असणार आहे अ ब क. पर्याय क्रमांक 3 हा आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. चला मित्रांनो, तुम्हाला होपसो या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्षात येत असेल. डिटेल्स मध्ये आपण व्हिडिओ बनवणारच आहेत, वेळ खूप कमी आहे, तरी पण आपण प्रयत्न करू नक्कीच या ठिकाणी जास्तीत जास्त देण्याचं. चला पुढे दिलेलं आहे बघा, खाली दिलेले भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू, खाली दिलेले भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू आणि त्यांचे स्पष्टीकरण यांच्या योग्य जोड्याला बघा. आता आलेला आहे प्रश्न भावनिक बुद्धिमत्तेविषयी. चला तर या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्तेचे पाहत असताना व्याख्या काय आहे हे पाहूयात. भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या या ठिकाणी पीटर स्प्लो व जॉन मेयर यांनी काय सांगितलं बघा. भावनिक बुद्धिमत्ता काय असते की ज्यामुळे भावना समजून घेता येतात, संभाषणाद्वारे किंवा संदेशाद्वारे किंवा हावभावाद्वारे एखाद्या व्यक्तीच्या भावना समजून घेतल्या जातात, अशी व्याख्या पीटर सॅप्लो आणि जॉन मेयर यांनी मांडलेली आहे. तर गोलमन यांनी काय म्हणतात, स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखण्याची
जे काही कौशल्य असेल किंवा मोजमाप करू शकतो त्याला त्याने बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे गोलमन यांनी. चला तर ह्याच्यामध्ये काय आहे, भावनिक बुद्धिमत्ता सांगत असताना त्यांनी काय सांगितलंय, भावनिक बुद्धिमत्तेमध्ये एक तर स्वतःची जाणीव होते, भावनिक बुद्धिमत्ता ज्यांच्या जवळ असते त्याला स्वतःची जाणीव असते, स्वतःचं नियमन ते करू शकतात, प्रेरणा त्यांना मिळत असते, त्याच्यानंतर समानुभूती असते, त्याच्यानंतर सामाजिक कौशल्य जे असतात ते प्राप्त करू शकतात ज्यांच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता असते. तर आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं होतं या ठिकाणी, कुठले पैलू आणि त्यांचे स्पष्टीकरण, आत्मभान. आत्मभान म्हणजे काय, या ठिकाणी जसं बघतो स्वतःची बलस्थाने जाणणे म्हणजे स्वतःविषयी माहिती होणे म्हणजे या ठिकाणी आत्मभान, हे याचं वैशिष्ट्य आहे. अभिप्रेरण किंवा अभिप्रेरणा, अभिप्रेरणा म्हणजे काय असते, कार्य प्रवृत्त करणारी शक्ती, कार्याला प्रवृत्त करणारी शक्ती म्हणजे अभिप्रेरणा. सहसंवेदना म्हणजे बघा एका दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे म्हणजे सहसंवेदना असं त्याला म्हणता येईल. सामाजिक कौशल्य म्हणजे समन्वय राखणे, हे सामाजिक कौशल्य. मग आपल्याला या ठिकाणी अर्थ एक येणार आहे, पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 हा आपला उत्तर असणार आहे. मित्रांनो थोडस लॉंग व्हिडिओ होत चाललेला आहे पण नक्की तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. एकच आहे की तुम्हाला सगळे व्हिडिओ तुम्हाला माहिती आणि सर्व या ठिकाणी युट्यूबवर आपण फ्रीमध्ये उपलब्ध करून देत आहोत. वारंवार तुमच्या रिक्वेस्टनुसार आपण बनवत आहोत. नक्कीच तुमच्या लाईक आवडलं मित्राला तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला. द राईज अकॅडमी असं आपल्या चॅनलचं नाव आहे, त्याला तुम्ही सर्च करा आणि त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करा. चला पुढील प्रश्न दिलेला आहे, बुद्धिमत्तेची व्याख्या. बघा आताच पाहिलं होतं आपण बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स कोण आहेत, विल्यम जेम्स यांनी काय बघा खाली पैकी कोणत्या घटकावर भर दिला आहे ते काय म्हणतोय बघा. विल्यम जेम्स काय म्हणतात, बुद्धिमत्तेचे जनक आल्फ्रेड बिने यांना आपण बुद्धिमत्तेचे जनक असे म्हणतो. त्यांनी विल्यम जेम्स हे काय म्हणतात बघा, सापेक्ष दृष्टीने नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन साधणे. एक लक्षात ठेवा विल्यम जेम्सने व्याख्या काय दिलेली, नव्या परिस्थितीशी समायोजन साधणे अशी व्याख्या विल्यम जेम्सने दिलेली. तर बुद्धिमत्तेचे जनक कोण आहेत, आल्फ्रेड बिने. चला प्रश्नात दिल्याप्रमाणे यांनी कोणती व्याख्या केली, नव्या परिस्थितीशी समायोजन साधणे अशी विल्यम जेम्सची या ठिकाणी सरळ सरळ व्याख्या आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. चला 10वा प्रश्न दिलाय, अवबोध व प्रतिमा या संदर्भात खालील पैकी कोणती विधाने सत्य आहेत हे या ठिकाणी दिले. आता या ठिकाणी प्रश्नामध्ये आपण या ठिकाणी फरक स्पष्ट करून घेऊ, अवबोध काय असतो आणि प्रतिमा काय असतात ते बघू. अवबोध या ठिकाणी असतात वस्तुनिष्ठ, तर प्रतिमा हे व्यक्तिनिष्ठ असतात. प्रतिमा आणि अवबोध यांच्या व्याख्या आपण मागच्याही लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत, त्यात कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घ्या. चला वस्तुनिष्ठ अवबोध असतात तर व्यक्तिनिष्ठ हे प्रतिमा असतात. व्यक्तीप्रमाणे प्रतिमा या वेगवेगळ्या असू शकतात. प्रत्यक्ष वस्तूचा बोध होतो, अवबोध मध्ये काय होणार आहे वस्तूचा प्रत्यक्ष बोध होतो, परंतु प्रतिमेमध्ये काय असतं पूर्वीच्या अनुभवाचं पुनरुज्जीवन होत असतं. म्हणजे मागे झालेले जे अनुभव आहेत त्या ठिकाणी आपल्या कल्पने थ्रू या ठिकाणी प्रतिमा समोर येतात, ते आपल्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन असते. बाह्य उद्दीपकाचा ज्ञान इंद्रियावर परिणाम झाल्यावर अवबोध होते. बाहेरच्या या ठिकाणी उद्दीपकाचा ज्ञान इंद्रियावर जर परिणाम झाला तर अवबोध होतो, तर बाह्य उद्दीपकाचा ज्ञान इंद्रियावर कुठलाही परिणाम न होता काय होतं प्रतिमा तयार होत असतात. बघा अवबोध काय असतं, तुटक राहत नाही. अवबोध मध्ये या ठिकाणी क्लिअर असतं, स्पष्टीकरण पूर्ण तुम्हाला चित्र समोर असतं, परंतु प्रतिमा काय असतात तुटकपणे जाणवत असतात. ठीक आहे, अवबोधात प्रतिमापेक्षा अधिक जिवंतपणा असतो. बरोबर, अवबोध काय आहे प्रतिमेचं पुढचं अवस्था आहे, त्याच्यामध्ये जिवंतपणा जास्त असतो. तर प्रतिमा हे अवबोधापेक्षा अस्थिर असतात, त्या स्थिर नसतात, या ठिकाणी अस्थिर अशा असतात. मग आपल्याला या ठिकाणी प्रश्नात दिल्याप्रमाणे अवबोध हे व्यक्तिनिष्ठ आहे का, चूक. आपल्याला अवबोध हे वस्तुनिष्ठ, तर या ठिकाणी प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असतात. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते, बरोबर आहे, कॉपी असते, हे बरोबर आहे. अवबोध तुटक नसतात, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असतात, करेक्ट आहे, त्या अस्थिर असतात. म्हणून ब क ड पर्याय क्रमांक 3 हा आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. चला आता पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. प्रश्न दिलेला आहे खाली दिलेल्या विधानापैकी अग्रत संघटन प्रतिमान विषयक. बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रतिमान म्हणजे काय, ज्या वेळेस आपण अध्यापनासाठी अध्यापन करत असताना विविध प्रकारचे तंत्र किंवा कौशल्य आपण वापरत असतो त्यांना या ठिकाणी आपण प्रतिमान म्हणू शकतो. तर अग्रत संघटन प्रतिमान हे कोणी मांडलेलं आहे, तर हे मांडलेलं आहे असुबेल यांनी. मग याचे वैशिष्ट्य काय आहे बघा, मुद्द्याचे विवेचन करून तो मुद्दा स्पष्ट करणे. त्या प्रतिमानामध्ये काय केलेलं असतं, जो मुद्दा दिलेला असतो त्याचं विवेचन किंवा स्पष्टीकरण दिलेलं असतं. त्याच्यानंतर विविध गोष्टींचे एकत्रीकरण यामध्ये केलेले असते. त्याचबरोबर नवीन ज्ञानाचा अगोदर ज्ञानाशी संबंध जोडणे, म्हणजे नवीन ज्ञानाचा जो संबंध आहे तो मागील ज्ञानाशी जोडणे, जुन्या ज्ञानाशी जोडणे. त्याच पद्धतीने जुन्या व नवीन ज्ञानातील फरक ओळखणे या ठिकाणी याचं वैशिष्ट्य आहे.
व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही या ठिकाणी अग्रत संघटन प्रतिमान याला म्हटलं जातं व्याख्यान अध्यापन प्रतिमान. तर प्रश्नात काय सांगितलेलं होतं, कोणती विधाने योग्य आहेत? बघा या ठिकाणी अग्रत संघटन प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान म्हणतात, बरोबर आहे. हे वाक्य पहिलं बरोबर आहे. त्याच पद्धतीने एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून म्हणजे स्पष्टीकरण तो करून स्पष्ट करता येतो, बरोबर आहे. अग्रत संघटक सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो, चूक. या ठिकाणी ते नाहीये. जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळला जातो, नाही. या ठिकाणी नवीन ज्ञानाशी जुन्या ज्ञानाचा संबंध जोडला जातो, म्हणजे पर्याय क्रमांक अ आणि ब हा आपला उत्तर क्रमांक ए हा पर्याय असू शकेल या ठिकाणी. चला पुढील प्रश्न पाहू. या ठिकाणी बघा प्रश्न दिलेला आहे, कोणत्या शास्त्रज्ञानाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावरही अवलंबून आहे, या मुद्द्यावर भर दिलेला आहे. त्याच्या अगोदर आपण अध्ययन संक्रमण उपपत्या कुठल्या आहेत ते पाहूयात. अध्ययनामध्ये संक्रमण करणाऱ्या उपपत्या आहेत. पहिली उपपत्ती त्यातील आहे शक्तिवादी उपपत्ती. या ठिकाणी शक्तिवादी उपपत्ती आहे, लक्षात ठेवा. हे उपपत्त्या खूप महत्वाच्या आहेत. ही उपपत्ती काय आहे, लॅटिन भूमिती व्याकरण या विषयांना महत्व देते, विज्ञान विषयाला याच्यामध्ये महत्व नसते. आता या उपपत्तीमध्ये शक्तिवादी उपपत्ती आहे ना, याच्यात काय सांगितलेलं आहे, ठराविक विषयाच्या अभ्यासाने मानसिक व्यक्तीचे चांगले नियमन होऊन त्यांना वळण लागते, म्हणजे मानसिक शक्तीचा एकदा विकास झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडते, अशी या ठिकाणी पूर्वी समजूत होती. म्हणतात काय, मानसिक शक्तीचा जर विकास झाला तर अध्यापन आपोआप घडेल असं या ठिकाणी समजूत होती. परंतु याच्यावर आक्षेप घेत विल्यम जेम्स यांनी काय केलेलं आहे, यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणून ओळखला जाईल विल्यम जेम्स यांना. त्यांनी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी उदाहरण दिलंय, जर वेदातील ऋचा पाठ केली तर गणितातील सूत्रे पाठ होतील असे मुळीच नाही. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, पहिल्यांदा मानसिक शक्तीचा विकास झाला तर अध्ययन संक्रमण आपोआप होईल. परंतु त्याला खोडीच काढून विल्यम जेम्स यांनी म्हटलं की मागील पाठांतर झालं ऋचाचा तर त्याला गणिताचे सूत्र पाठ होतील असं नाहीये. म्हणजे थोडक्यामध्ये ऋण संक्रमण आपण म्हणू शकतो, एखाद्या गोष्टीचा दुसऱ्या याच्यामध्ये उपयोग होणारच असं नाही ना. म्हणून या ठिकाणी विल्यम जेम्सने ते मांडलेलं आहे शक्तिवादी उपपत्ती. पुढे बघा, समान घटक उपपत्ती, त्याला आपण म्हणू शकतो की समान अंश उपपत्ती पण. हे कोणी मांडली होती, तर हे मांडलेले आहे आपले थॉर्नडाईक यांनी ही उपपत्ती मांडलेली आहे. आता थॉर्नडाईक यांनी काय केलेलं होतं, समान अंश उपपत्ती अशी त्यांनी मांडली होती, पण त्यांचे मित्र होते किंवा सहकारी होते वुडवर्ड, त्यांनी याच्यात थोडा बदल केला आणि अंश याच्या जागी घटक हा शब्द त्यांनी सुचवला. म्हणून ही उपपत्ती काय झाली, समान घटक उपपत्ती झाली. म्हणजे थॉर्नडाईक आणि या ठिकाणी वुडवर्ड यांचा या ठिकाणी सहभाग आहे. मग यांचं म्हणणं काय आहे बघा, या उपपत्तीला समान घटक उपपत्ती म्हटलेलं आहे, साम्य व तंत्रातील साम्य असल्याने अध्ययन संक्रमण घडून येते. उदाहरणार्थ संस्कृत विषयाचा जर अभ्यास केलं तर मराठी विषयाचा अभ्यास त्याला पूरक ठरतो, म्हणजे एका ज्ञानाचा उपयोग दुसरं ज्ञान घेत असताना उपयोगी पडतो, म्हणजे थोडक्यामध्ये आपण त्याला धन संक्रमण म्हणू शकतो. ठीक आहे, तर समान घटक उपपत्तीमध्ये सांगितलेलं आहे की एका विषयाचा फायदा हा ज्ञानाचा फायदा हा दुसऱ्या विषयात पण होऊ शकतो. पुढची एक उपपत्ती त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे सामान्यीकरणाची उपपत्ती. आता हे सामान्यीकरणाची उपपत्ती कोणी मांडलेली आहे, सी एच जड यांनी मांडलेली आहे. यांच्या उपपत्तीनुसार काय म्हणलेलं आहे बघा, आपल्या प्रश्नामध्ये अध्ययन परिस्थितीचे विश्लेषण करून त्यामधील तत्वे समजावून घेतले तर अध्ययन संक्रमण होते. बघा अध्ययन करत असताना परिस्थितीचं विश्लेषण करून त्यामधले जर तत्वे समजून घेतले तर अध्ययन संक्रमण होते असं कोणी मांडलेलं आहे, सी एच जड, आणि त्याला नाव दिलेलं आहे सामान्यीकरणाची उपपत्ती. आणखी काही उपपत्ती आहेत ते पाहूयात. या ठिकाणी बॅगले यांनी एक उपपत्ती या ठिकाणी मांडलेली होती. त्यांनी काय म्हणलेलं आहे, नुसते एखादं तंत्र जर आत्मसात केलं तर अध्ययन संक्रमण होते असे नाही, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, आवश्यक आहे पण त्याच्यासोबत ध्येयनिष्ठपणा, एखादं ध्येय असलं पाहिजे तर ती कृती सहित आणि ध्येयनिष्ठ असे बनले. या ठिकाणी बॅगले यांनी ती उपपत्ती मांडली. पुढची उपपत्ती दिलेली आहे द्विभागीय संक्रमण. ही कोणी मांडलेली होती, डॉक्टर गोपाल स्वामी यांनी मांडलेली होती. डॉक्टर गोपाल स्वामी यांचं या ठिकाणी खूप महत्वाचं योगदान आहे. त्यांनी काय केलेलं होतं बघा, आरसा आणि चांदणी याच्याद्वारे त्यांनी ही उपपत्ती समजावून सांगितलेली आहे द्विभागीय संक्रमण उपपत्ती. त्याच्यात त्यांनी काय केलेलं आहे, या ठिकाणी सांगितलेलं आहे की एका हाताकडून दुसऱ्या हाताकडे तंत्राचे संक्रमण करता आले तर त्या प्रकारच्या संक्रमणास विभागीय संक्रमण असे म्हणतात. एका हाताचं तंत्र दुसऱ्या हाताला जर आलं तर त्याला या ठिकाणी काय म्हटलं जाईल, विभागीय संक्रमण. तर हे कोणी मांडलेले आहे, गोपाल स्वामी यांनी या ठिकाणी आरसा व चांदणी असं त्यांनी या ठिकाणी प्रयोग केलेला होता. तर आपण बऱ्यापैकी या ठिकाणी अध्ययन संक्रमणाच्या उपपत्त्या पाहिलेल्या आहेत. आपल्याला प्रश्नात दिल्याप्रमाणे या ठिकाणी कोणत्या शास्त्रज्ञाने संक्रमण हे केवळ विषयाचं सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे. बघा सामान्यीकरण म्हटल्याच्या नंतर कोणाचं उत्तर येणार आहे, सी एच जड, पर्याय क्रमांक दोन हा आपलं उत्तर असणार आहे. चला आता या ठिकाणी पुढील प्रश्न आपण पाहूया. पुढील प्रश्नामध्ये पाहू, या ठिकाणी चित्रकला हस्तकला या विषयाच्या अभ्यासात व्यवस्थितपणा टापटीपणा सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गभर कचरा करीत
निघून जातात हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उत्पत्तीशी संबंधित आहे? तर बघा, या ठिकाणी सहेतुक व ध्येय नष्ट उपपत्ती आहे. या ठिकाणी त्याच्यात काय आहे हे कोणी मांडलं? भावनात्मक अभिवृत्ती बॅगले यांनी मांडली होती. मग याच्यात काय सांगितलेलं आहे पहा, या ठिकाणी जे विद्यार्थी म्हणजे हस्तकला किंवा चित्रकला ह्याच्यात व्यवस्थितपणे आहेत, परंतु त्यापुरतं फक्त अभ्यासाच्या नुसार ते त्या ठिकाणी वागत असतात, परंतु प्रत्यक्षात त्यांचं तसं वर्तन नसतं, म्हणून त्या ठिकाणी भावनात्मक अभिवृत्ती हे अभ्यागले यांनी मांडली होती. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, अध्ययन होत असताना सहेतुक आणि ध्येयनिष्ठ झालं पाहिजे असं या ठिकाणी बॅगले यांचं म्हणणं होतं. म्हणून या ठिकाणी सहेतुक व ध्येयनिष्ठ उत्पत्ती हे संबंधित आहे. चला पुढील बघा, विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे. पुढील पैकी विस्मरण बाबत योग्य विधाने किंवा सत्य विधाने कुठले? चला, स्मरण विस्मरण ह्या कन्सेप्ट आपण पाहिलेल्या आहेत. विस्मरण म्हणजे न आठवणे किंवा अगत काळातील गोष्टीचं पुनरुज्जीवन न होणे हे आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, अभ्यासानंतर मध्यांतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होते, बरोबर आहे. बघा, आता एखाद्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करताय आणि मध्येच गॅप घेतलं, तर या ठिकाणी काय होणार आहे, तुमच्या मध्ये कुठल्या गोष्टी केल्या, काम करत असताना तर जर अभ्यास करत असताना दुसऱ्या गोष्टी जर तुम्ही मध्ये केल्या, तर या ठिकाणी काय होऊ शकतं, विस्मरण होऊ शकतं. त्याच्यानंतर बघा पुढे काय सांगितलंय, अचूक प्रत्यावहन व प्रत्याविज्ञान विस्मरणावर साधक परिणाम करतात का? नाही, त्याचा परिणाम हा बाधक होतो. ठीक आहे, म्हणून हा उत्तर या ठिकाणी होऊ शकत नाही. अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते, चुकीचं आहे. त्यानंतर झोप जर घेतलं तर विस्मरण होईल का? नाही. जर तुम्ही अभ्यासाच्या नंतर दुसरं काही काम केलं मध्येच अभ्यास करत असताना, तर विस्मरण होण्याचं शक्यता असते. परंतु झोप घेतल्यामुळे तुमचं विस्मरण होईल का? कदापि होणार नाही. पुढे बघा, जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते, बरोबर. एखाद्या गोष्टीला जर तुम्ही मुद्दा म्हणून विसरायचा प्रयत्न केला किंवा विसरायचंच आहे त्या गोष्टी न आठवलं, तर त्या ठिकाणी विस्मरण होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी अ आणि ड हा आपलं या ठिकाणी उत्तर असेल. चला पुढील प्रश्न पाहू. आणखीन विस्मरणाबद्दल बघा, यम बिग हॉर्स या जर्मन मानसशास्त्रज्ञाने 1885 साली विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास केला होता. कोण? यम बी हॉर्स यांनी. याच्यानंतर केला, त्यांनी काय म्हणलंय, स्मरण चांगले व्हायचे असेल तर काही गोष्टीचे विस्मरण झालेच पाहिजे. जर एखाद्या गोष्टीचं चांगलं स्मरण व्हायचं असेल तर काही गोष्टी या विसरल्या पाहिजेत असं या ठिकाणी यम बिग हॉर्स यांनी सांगितलेलं आहे. चला पुढील प्रश्न पाहू. अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असते. बघा, अध्यापन करत असताना काय यश कशावर अवलंबून असते? तर निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेवर अवलंबून असते. म्हणजे अध्ययन हे प्रेरणेवर अवलंबून असते हे खालील पैकी कोणत्या विधानावरून सिद्ध होते? चला तर पाहू आपण. प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते. बघा, मोटिवेशन प्रेरणा ही एक प्रकारची शक्ती असते आणि तुमच्या वर्तनाला ते दिशा देत असते, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, प्रेरणेमध्ये सातत्य, दिग्दर्शन, विविधता, निवड, स्वस्थ हे असते, खरं आहे. त्याच्यानंतर बघा, कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते? नाही, एक मार्गाने ते तर होऊ शकत नाही. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो, बरोबर. म्हणजे आपलं या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी उत्तर असणार आहे. चला प्रेरणेविषयी थोडीशी माहिती घेऊ. प्रेरणा म्हणजे काय असतं तर व्याख्याच बघा, वर्तनाला दिशा देणे म्हणजे या ठिकाणी प्रेरणा. मग प्रेरणेचे वैशिष्ट्य काय असतात? एकतर पहिलं, मानवी वर्तनाला दिशा देण्याचं काम किंवा सामर्थ्य जे असतं ते प्रेरणेत असतं. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते, कुठली गोष्ट करायची ते प्रेरणेमुळे ठरू शकतो. प्रेरणे त्या ठिकाणी सातत्य असते, वर्तन पूर्ण होईल तोपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. एखादी गोष्ट तुम्ही या ठिकाणी घेतली प्रेरणेमुळे ते पूर्ण करण्यापर्यंत ते शेवटपर्यंत टिकते. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो. मोटिवेशनमुळे तुम्हाला त्या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक समतोल साधता येतो. तर या ठिकाणी प्रेरणेविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. चला पुढे पाहू. आता व्यक्तीला लहानपणी एखाद्या गोष्टी एखाद्या शिक्षिकेने शिकवलेली कविता तेव्हाचा प्रसंग जसाचा तसा खूप वर्षानंतर आठवतो हे उदाहरण कोणत्या प्रकारचं आहे? हे कुठलं आहे, कुठल्या कल्पनेचं आहे? बघा, प्रश्नात दिल्याप्रमाणे तर काय सांगतोय की तुम्हाला एखादी लहानपणी कविता शिकवलेली आहे आणि ती जशीच्या तशी आतापर्यंत जर आठवणीत असेल तर मग ती कुठली कल्पना आहे किंवा त्या ठिकाणी कल्पनेचा कुठला प्रकार येऊ शकतो? तर बघा, कल्पना, आता कल्पनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना असतात. हा चार्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता यामध्ये बघा, पुनरुत्पादित कल्पना हा पहिला प्रकार आहे. पुनरुत्पादित कल्पना म्हणजे काय? तर पूर्वानुभव म्हणजे गतकाळात जे झालेले अनुभव आहेत मनपटलावर जसेच्या तसे उमटते. म्हणजे काय? तुम्हाला जसं दिवस आहे किंवा जसं एखादी घटना घडलेली आहे ऍज इट इज तसेच्या तशी जर तुम्हाला आठवत असेल तर त्याला काय म्हणता येईल, कुठली कल्पना आहे? तर पुनरुत्पादित कल्पना आहे. उदाहरणासाठी सांगितलेलं आहे, तुमचा शाळेत गेलेला जो पहिला दिवस आहे कदाचितच असा एखादी व्यक्ती असेल ज्याला ते आठवणार नाही की शाळेतला पहिला दिवस, पण जसा तसं जो दिवस आठवेल त्याला आपण म्हणू शकतो पुनरुत्पादित कल्पना. पुढील कल्पना दिलेली आहे, रचनात्मक कल्पना. आता ह्याच्यामध्ये काय होतं, रचनात्मक कल्पनेमध्ये प्रतिमा ज्या असतात, पण प्रतिमा काम काय करत असतात, पुनरुज्जीवन करत असतात. झालेल्या घडामोडी घटना घडलेल्या असतात त्याची जुळवाजुळव करत असतात. तर प्रतिमाची जुळवाजुळव असते, प्रतिमांच्या जुळवाजुळीतून नवीन चित्र तयार होते. म्हणजे काय? आणखी त्याचं उदाहरण बघा, शाळेतील परिसरातील अनुभव एकत्रीकरण.
म्हणजे तुम्हाला जर शाळेतल्या घटना काय काय घडल्या होत्या त्या जशाच्या तशा आठवत नाही, पण तुटक तुटक जे आठवतात त्याला या ठिकाणी रचनात्मक म्हणू शकतो. आता सर्जनात्मक कल्पना कशा प्रकारचे असतात, तर थोडक्यामध्ये कवी असतील, कथाकार असेल, चित्रकार असेल, नाटककार, शिल्पकार, हे काय करत असतात, आपली कला सादर करत असताना अन्य अनुभव कशा कल्पना साज चढवतात, त्याला चढवून त्याला सजवून त्या गोष्टी सांगत असतात. थोडक्यामध्ये नाटककार, चित्रकार यांच्या कल्पना ज्या असतात त्याला आपण सर्जनात्मक कल्पना, एवढं लक्षात ठेवायचं. पुढे दिलेलं आहे बघा व्यवहारिक कल्पना. आता व्यवहारातली कल्पना कशी असू शकते, मूलभूत सिद्धांत किंवा उपयुक्तता यांचा विचार याच्यामध्ये केला जातो. कुठला सिद्धांत आणि उपयुक्तता यांचा या ठिकाणी विचार केला जातो. म्हणजे कसं, घराची जर रस्ता घराचं जर आपण घर बांधत असेल किंवा रस्ता किंवा पूल बांधत असेल तर व्यवहारिक पातळीवरती अशा कल्पनांचा विचार केला जातो, त्याला व्यवहारिक म्हणू शकतो. आता सौंदर्यनिष्ठ कल्पना थोडक्यामध्ये बघा, चित्रकार असेल, शिल्पकार, लेखक, कवी याच्यामध्ये त्यांना काय असतं, आपला स्वतंत्रपणा असतो. कलाकारांच्या कल्पना या सौंदर्यनिष्ठ असतात, ठीक आहे, सौंदर्याशी संबंधित. तर अनिर्बंध स्वर कल्पना, अनिर्बंध यांना कशाचे हे बंधन नाही, याच्या नावातूनच लक्षात येते. जसं की हवेत मनोरे बांधणे, कुठल्या तरी परिकथा ज्या असतात, जातक कथा जशा असतात, त्याला आपण म्हणू शकतो अनिर्बंध स्वर कल्पना. तर कल्पनेचे या ठिकाणी आपण प्रकार पाहिलेले आहेत. आता याच्यामध्ये काय सांगितलं होतं बघा, व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षकाने शिकवलेली जी कविता आहे जशीच्या तशी जर आठवत असेल तर काय असणार आहे याचं, पुनरुत्पादित कल्पना, पुनरुत्पादित कल्पना हे याचं उत्तर असणार आहे. चला, कल्पनेचे तुम्हाला थोडक्यामध्ये आपण प्रकार सांगितले. कल्पनेसारखंच आहे संबोध. संबोधाचे या ठिकाणी बेसिको यांनी एक व्याख्या केलेली आहे. बेसिको काय म्हणतात, संबोध म्हणजे काय, तर समान गुणधर्म असणारा चित्रकाचा समूह म्हणजे या ठिकाणी संबोध. आता संबोधाचे प्रकार कुठले असू शकतात, व्यक्तिनिष्ठ, गुणधर्मनिष्ठ, वर्गनिष्ठ, या ठिकाणी कालवाचक, संबंध दर्शक, संख्यावाचक, एवढे या ठिकाणी संबोधाचे प्रकार आहेत. आपल्याला जसं पुढे प्रश्न येत जाईल त्याचंही या ठिकाणी आपण विश्लेषण करत जाऊ. चला आता पुढील प्रश्न पाहूयात. या ठिकाणी खाली दिलेल्या संकल्पना तयार होणाऱ्या टप्प्यांचा योग्य क्रम बघा. काय सांगितलंय बघा, की एक प्रश्नामध्ये दिलेलं आहे की टप्पे कुठलेही या ठिकाणी संकल्पना तयार होण्यासाठी कुठले टप्पे असतात, तर त्या टप्प्यांचा क्रम बघा. संबोधाचे पहिले स्वरूप काय आहे, त्याची व्याख्या, मग संबोधाचे प्रकार, त्या संबोधाची तुलना, त्याचे महत्व, तपशील आणि त्याचं मग सामान्यीकरण. मग सध्या आपल्याला जे प्रश्न दिले त्याच्यात काय आहे, वस्तू किंवा प्राण्याचे प्रत्यक्ष ज्ञान असणे. त्याच्यानंतर बघा पुढे काय म्हणलेलं आहे, हाल होऊ शकतो एखादा कुत्रा पाहिलं किंवा एखादी वस्तू पाहिली तर त्याचं पहिल्यांदा प्रत्यक्ष ज्ञान असतं. त्याच्यानंतर बघा पुढे दिलं त्याचे गुण वैशिष्ट्य काय असतात, कुत्रा चावणारा आहे का, पाळीव आहे का, किंवा तो कसा आहे, त्याचं गुण वैशिष्ट्य आपल्या लक्षात येतं. त्यानंतर त्याचे गुण वैशिष्ट्याचं सामान्यीकरण करतो, ठीक आहे. त्यानंतर त्याचं काय होणार आहे, त्याचे अमूर्त रूप देणं होतं आणि त्यानंतर मग संकल्पना तयार होतात, ठीक आहे. सर्वात शेवटी काय होणार आहे, संकल्पना तयार, म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, त्याच्यानंतर गुणवैशिष्ट्य, मग सामान्यीकरण, मग त्यानंतर अमूर्त रूप आणि त्यानंतर होणार संकल्पना तयार. म्हणजे अ क ब ई डी ड हा या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. चला पुढील आपण या ठिकाणी प्रश्न पाहूयात. अध्ययन संक्रमण बघा, पुन्हा प्रश्न आलेला आहे. अध्ययन संक्रमणाबाबत विधाने सत्य आहेत. आता काय सांगितलं बघा, याच्यामध्ये म्हणणं काय आहे, या ठिकाणी अध्ययन संक्रमण, मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते. आता आपण पाहिलंय हे पहिलं मानलं जायचं, परंतु ही जी कन्सेप्ट होती विल्यम जेम्स यांनी या ठिकाणी हे कन्सेप्ट चुकीची ठरवली आणि त्यांनी काय सांगितलं की बाबा त्या ठिकाणी आपण बघितलं होतं वेदामधील ऋचा जर त्यांनी पाठ केलं तर तेच ऋताचा गणिताचे सूत्र पाठ करताना काही उपयोग होणार आहे का, नाही होणार. म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं, हे एकदा विकास मानसिक झाला तर संक्रमण आपोआप घडून येते, ही संकल्पना त्या ठिकाणी त्यांनी विल्यम जेम्सने चुकीची ठरवली. म्हणूनच त्यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातं. पुढे बघा, एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर दोन परिस्थितीमध्ये जेवढे साम्य अधिक तेवढे अध्ययन संक्रमण अधिक, बरोबर. जेवढे या ठिकाणी साम्य असेल तेवढं अधिक संक्रमण होईल. अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती ही कशी असली पाहिजे, स हेतुक ध्येयनिष्ठ असायला लागते, बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ब क ड हा आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न आपण पाहू. बघा आणखी सांगितलंय अध्ययन संक्रमण म्हणजे काय, विशिष्ट परिस्थितीत मिळवलेले ज्ञान, संपादित केलेले कौशल्य, त्यानंतर तंत्र, वृत्ती, सवयी याचा उपयोग जेव्हा दुसऱ्या परिस्थितीत आपण होतो किंवा अनुकूल प्रतिकूल कोणताच होत नाही तेव्हा त्यास अध्ययन संक्रमण असे म्हणतात. आपण अध्ययन संक्रमणाचे वेगवेगळे प्रकार पाहिले होते, धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि त्याच्यानंतर कुठलं पाहिलं होतं आपण, शून्य. या पद्धतीने आपण हे अध्ययन संक्रमणाचे थोडक्यामध्ये प्रकारही पाहिलेले होते, मागच्या लेक्चरमध्ये आपण घेतलेला आहे. त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पाठवतो, 2013 मध्ये झालेलं मानसशास्त्राचं संपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. चला मित्रांनो, खूप या ठिकाणी पीपीटी तयार करणे किंवा शिकवण्यासाठी आपल्याला बराच मेहनत या ठिकाणी घ्यावी लागते. तुमच्याकडून फक्त आम्हाला प्रतिसाद हवा असतो. चांगलं तुम्ही चॅनलला आपल्या द राईज करियर अकॅडमी, राईज अकॅडमीला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करत चला, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन येत जाईल आणि आम्ही याच प्रेरणेने आणखी पुढे आपला अभ्यास घेत जाऊ. चला पुढील प्रश्न पाहू. खालील पैकी
व्याख्यान पद्धती बघा, आपण अध्यापनाच्या आता वेगवेगळ्या पद्धती बघत होतो. आता मागे प्रायोगिक पद्धत पाहिली होती, आता दिलेली आहे व्याख्यान पद्धती. कोणते विधान असत्य आहे, कीवर्ड असत्य आहे म्हणजे कुठलं, चूक, चूक कुठलं आहे हे विचारलेलं आहे. बघूया या ठिकाणी चूक कुठलं आहे ते पाहायचंय. मग ते करत असताना व्याख्यान पद्धती म्हणजे काय बघा, ही पद्धत शिक्षक केंद्रीय आहे. म्हणजे काय असतं, शिक्षक समोर थांबणार, फक्त एक केंद्रीय सांगणार, म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण करत थांबत राहणार, इथं इंटरॅक्ट होणार नाही, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये कोऑर्डिनेशन नसणार आहे, फक्त शिक्षक त्याबद्दल माहिती सांगणार, थांबणार, व्याख्यान देऊन जाणार. म्हणून याला, या पद्धतीला म्हटलं जातं शिक्षक केंद्रीय. याच्यामध्ये एखाद्या विषयाचा अभ्यास करून आपली मते समूहासमोर मांडता येतात. बघा आता ह्याचे गुण कुठले आहेत या ठिकाणी बघूयात. फायदे कुठले आहेत, सिद्धांत तत्व कठीण विषय मांडण्यासाठी हे उपयुक्त आहे. एखाद्या गोष्टी किंवा एखादं तत्व जर सांगायचं असेल तर शिक्षक त्याची माहिती करून घेतात, माहिती करून त्या ठिकाणी ते मांडत असतात. नवीन माहिती, प्रसंग, घटना मांडण्यात या ठिकाणी उपयुक्त आहे. कमी वेळा, कमी कालावधीत जास्त माहिती देता येते, बरोबर. या ठिकाणी जर विद्यार्थी या ठिकाणी कोऑर्डिनेशन देणार नाहीत किंवा प्रश्नच करणार नाहीत, तर फक्त शिक्षक येणार, एखादा विषय मांडणार, एखादं तत्व सिद्धांत मांडणार, भाषण देणार आणि निघून जाणार. म्हणजे या ठिकाणी वेळ त्याला अजिबात लागणार नाही, वेळ थोडस कमी लागेल. शैक्षणिक साधनाचा वापर ह्याच्यामध्ये करता येतं. एखादा सिद्धांत किंवा घटक जर त्याला समजून सांगायचं असेल तर त्या ठिकाणी शैक्षणिक साधने वेगवेगळ्या प्रकारची वापरू शकतात. हे झाले याचे फायदे. आता दोष काय असू शकतात, हे अवधान केंद्रीकरण होत नाही, बरोबर. म्हणजे मुलांना ते आवडेलच असं नाही ना, त्यांचं केंद्रीकरण होईल असं होत नाही. त्याच्यात काय होतं की हे करत असताना वेळ जास्त वाया जातो, वेळ भरपूर वाया जातो. त्याच्यानंतर विद्यार्थी निष्काळजी होतात, विद्यार्थ्यांना त्या विषयाबद्दल काळजी वाटत नाही. व्याख्यात्याच्या कौशल्यावर अध्ययन अवलंबून असतं. खूपच चांगला वक्ता जर असेल एखादा समोरचा शिक्षक तर त्याच्यावर ते अवलंबून असू शकतं. तर त्याच्यामध्ये बघा काय म्हणलेलं आहे, अवधान केंद्रीकरण होते का, नाही होणार. एखाद्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी अवधान लक्ष केंद्रित होणार आहे का, जास्त नाही होऊ शकत. कमी वेळात जास्त अध्यापन करता येईल. तत्वे सिद्धांत कठीण मांडण्यासाठी उपयोग, दुर्मिळ माहिती सहज त्यांना देता येईल, कारण त्याच्यावर प्रश्न कुठला उठणारच नाही. चला, म्हणून आपल्याला चूक विचारलं होतं तर पर्याय क्रमांक एक हा आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणते अनुवंशासंबंधीचे नियम, अनुवंश याच्याबद्दलचे नियम आहे. बघा आता अनुवंशाबद्दलची माहिती, अनुवंशासंबंधीचे नियम काय म्हणतात बघा. एक आहे नियम या ठिकाणी दिलेला आहे साधर्म्याचा नियम, दुसरा आहे वैविध्याचा नियम आणि तिसरा असणार आहे परागतीचा नियम. असे तीन नियम आहेत कशाबद्दल, अनुवंशासंबंधीचे. आता साधर्म्याचा नियम काय म्हणतोय बघा, प्रत्येक प्राणी आपल्याला शोभेल असाच अनुवंश संक्रमित करत असतो, त्यामुळे प्राण्याची पिल्ले एकसारखी पण इतर प्राण्यापेक्षा भिन्न वेगवेगळे दिसून येतात, बरोबर. या ठिकाणी कुत्र्याचं पिल्लू असेल तर त्या ठिकाणी पिल्लू त्याच ठिकाणी पिल्ल्यासारखीच पिल्ले असतात, परंतु इतर प्राण्यापेक्षा ते भिन्न आणि वेगळे दिसतात. माझ्यासारखं दिसणार आहे का, नाही दिसणार, वेगवेगळं दिसणार. वैविध्याचा नियम, प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तीपेक्षा वेगळे असते, वैविध्याचा नियम. आता हा जो नियम आहे ना हा विसरण्याची शक्यता असते. परागतीचा नियम, याच्यामध्ये काय असतं, उंची, जाडी, रंग आई वडिलांसारखा असतो. याच्यामध्ये मुलामध्ये गुणसूत्राच्या जोड्या विविध आपल्या पालकांपासून किंवा अनुवंशिकतेपासून येतात. तर उंची असेल, जाडी असेल, रंग असेल, हे कुणासारखं येऊ शकतं, आई वडिलांसारखं. याला म्हणतात परागतीचा नियम, परागतीचा नियम. मग अनुवंशासंबंधी आपल्याला काय विचारलं होतं बघा, ते बघा, साधर्म्याचा नियम होता, त्याच्यानंतर वैविध्याचा नियम होता आणि परागतीचा नियम आहे. तर आपलं उत्तर असणार आहे अ, ब, ड. मग क का नसणार आहे, पुनरावृत्तीचा नियम. एखादा व्यक्ती हा पुनर्जन्म होणार आहे का, जसा आहे तसा पुनरावृत्ती ऍज इट इज तशी होईल का, नाही होणार. पुनरावृत्तीचा नियम हा अनुवंशाला लागू होत नाही. प्रश्न पाहूया. प्रश्न दिलेला आहे व्यक्ती विकासासंदर्भात. बघा व्यक्तीच्या विकासासंदर्भात खालील पैकी कोणते विधान योग्य आहे, म्हणजे बरोबर विधान आपल्याला विचारलेलं आहे. बघा ऑप्शन नंबर एक मध्ये काय दिलंय, विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव होतो, चुकीचा आहे. विकासासोबतच अनुवंशासोबतच त्याचं वातावरण, तो कसल्या वातावरणात लहान मोठा होतो त्याचा या ठिकाणी परिणाम होत असतो. त्याच्यानंतर बघा, विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव होतो का, नाही, चुकीचा आहे. ते बघा, विकासावर अनुवंश आणि परिसर याचा पूरक प्रभाव असतो, हे बरोबर आहे. म्हणजे काय, व्यक्तीचा विकास होत असताना त्याचा अनुवंश काय आहे, कुठल्या अनुवंशानुसार आलेला आहे, त्याचबरोबर त्याला कसा परिसर लाभलेला आहे किंवा वातावरण लाभलंय हा यासाठी महत्वाचा असतो. म्हणून हे एकमेकांशी पूरक असतात आणि पूरक त्याचा प्रभाव पडतो. म्हणून पर्याय क्रमांक तीन हा आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न आपण पाहूयात. कुमार अवस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य. बघा मी वारंवार सांगतो, प्रश्नामध्ये दिलेले जे कीवर्ड्स आहेत ते वेळ नेहमी पाहत चला. असत्य आहे म्हणजे काय आहे, चूक आहे. मग आता हे आलेलं आहे कुठलं प्रश्न, कुमार अवस्थेतील, म्हणजे विकासाच्या अवस्था जसं आपण मागे पाहिलं होतं. आता या ठिकाणी कुमार अवस्था पाहणार आहोत. मागे आपण पाहिलं होतं किशोर अवस्था, आता कुमार अवस्था म्हणजे काय आणि वैशिष्ट्ये काय असतात. बघा कुमार अवस्था ही असते 12 ते 21 वर्षापर्यंतचं वय वर्ष हे असतं कुमार अवस्थेचं. मग कुमार अवस्थेमध्ये काय असणार आहे वैशिष्ट्य, मानवी जीवनातील हा महत्वाचा कालखंड मानला जातो, व्यक्तीच्या आयुष्यातील हा महत्वाचा कालखंड असतो. या अवस्थेला कौमार्य अवस्था किंवा पौगंड अवस्थाही म्हटलं जातं. याच्यामध्ये काय होतं,
याला वादळ किंवा ताणतणावाचाही काळ असं म्हटलं जातं. वादळी वय म्हणून या ठिकाणी कुमारावस्थेला ओळखलं जातं. कारण त्याच्यामध्ये आणखी पुढे गोष्टी बघा, सहकार्य करणे, सहकार्य, चिकाटी, नेतृत्व, निर्णय क्षमता इत्यादी गुणांचा या कुमारावस्थेमध्ये विकास होत असतो. त्याचबरोबर मुलांच्या आवाजात तीक्ष्णता व घनता वाढते. मुलाचा आवाज हा गोगरा बनायला चालू होतो, त्याच्यामध्ये तीक्ष्णता येते, त्याच्याबरोबर आवाजात बदल होतो. त्यासोबतच खांदे रुंदावतात, तारुण्य पीठिका चेहऱ्यावरती येतात, फोळे पुरळे यायला सुरू होतात. त्याचबरोबर स्टॅनले हॉल काय म्हणतात बघा, स्टॅनले हॉल म्हणतात कुमारावस्थेत मुलामुलीचा नवा जन्म होतो, असं या ठिकाणी स्टॅनले हॉल यांचं म्हणणं आहे कुमारावस्थेबद्दल. तर बघा या ठिकाणी कुमारावस्थेचं काही वैशिष्ट्य आपण पाहिलेले आहे. बघा असत्य म्हणजे चूक शोधायचं, आपल्याला चूक विधान कुठलं आहे. या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात, बरोबर, त्यांच्यासाठी जे आदर्श आहेत त्या आदर्शाच्या या ठिकाणी शोधामध्ये असतात. या वयात भिन्न लिंगी आकर्षण वाढते, कारण या ठिकाणी कुमारावस्था सुरू झालेली आहे, वादळी वय असतं, या ठिकाणी भिन्न लिंगी जे आहे त्यांच्याबद्दल आकर्षण असतं, लोक प्रेमात पडायचं या ठिकाणी हे वय असतं. त्याच्यामुळे या ठिकाणी म्हणू शकतो आपण पौगंड अवस्था किंवा या ठिकाणी वादळी वय. चला, या वयात मुले बंडखोर होतात. बघा बंडखोर का होतात, कारण यांना आई वडील सांगितलेलं समजणार नाही, ते या ठिकाणी भांडायला सुरू करू शकतात कुठल्याही गोष्टीत. नको रे बाबा हे नको करू ते नको करू म्हणलं की ते चालू करतात भांडायला, म्हणून यांना म्हणू शकतो आपण बंडखोर. या वयात शब्द संपत्ती वाढवण्याकडे कल असतो, चुकीचं आहे. आपण किशोरावस्थेमध्ये पाहिले की त्या वयामध्ये काय करत असतात मुलं, शब्द संग्रह वाढवण्याकडे त्याचा कल असतो. चला पुढील प्रश्न आपण पाहूया. या ठिकाणी बघा 23वा प्रश्न दिलाय, खाली दिलेल्या अध्यापन प्रतिमान. बघा अध्यापनाची जी प्रतिमान आहे त्याची कुले व त्या अंतर्गत येणारे अध्यापन प्रतिमान यांच्या जोडे लावा. आता बघा या ठिकाणी अध्यापन प्रतिमानाची कुले आणि त्यांचे या ठिकाणी असणारे प्रतिमाने यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते थोडक्यात पाहू. या ठिकाणी बघा भरपूर असे दिलेले आहेत, मी या ठिकाणी वाचत बसणार नाहीये. तुम्ही या ठिकाणी दिलेले जे प्रतिमान आहेत त्यांचं तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा ते तुम्ही लिहून घ्या. आता पहिल्यांदा काय आहे अध्यापन प्रतिमानाचं वर्गीकरण बघा, ज्ञान प्रक्रिया प्रतिमाने आहे, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. त्याच्यासोबत व्यक्तिगत विकास प्रतिमाने आहेत. त्याच्यानंतर असतात सामाजिक अंतरक्रिया प्रतिमाने. त्याच्याबरोबर वर्तन परिवर्तन प्रतिमान असतात. आता या ठिकाणी ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने हे या ठिकाणी 7 प्रकारचे आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी समोर जोड्या दिलेल्या आहेत, उद्गमन असेल, हिलडा टाबा. तर या ठिकाणी मी हे सर्व वाचणार नाही, तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर पुढे बघा, पुढे कोण दिलेलं आहे, व्यक्ती विकास प्रतिमाने हे या ठिकाणी दिलेले आहेत. यानंतर सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने हेही या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचबरोबर वर्तन परिवर्तन प्रतिमान दिलेले आहेत, त्यांच्याही या ठिकाणी जोड्या दिलेल्या आहेत. कोण कुठलं या ठिकाणी प्रतिमान मानलेले आहेत या ठिकाणी जोड्या तुम्हाला दिलेल्या आहेत. होपसो तुम्ही या ठिकाणी त्याचं स्क्रीनशॉट काढलेलं आहे. आता आपल्याला प्रश्नातली उत्तर शोधायचं आहे. प्रश्नाचं या ठिकाणी विचारलं होतं अध्यापन प्रतिमानाची कुले आणि त्यांचे जोड्या. तर डायरेक्ट आपण या ठिकाणी जोड्या बघणार आहेत. अचा असणार आहे 4, म्हणजे ज्ञान प्रक्रिया प्रतिमाने कोणी कशा संबंधित आहेत, तर जीवशास्त्रीय प्रच्छा प्रतिमान आहे. त्याचबरोबर व्यक्तिगत विकास प्रतिमाने हे असतात सर्जनात्मक प्रतिमाने. त्याच्यामध्ये ह्याचा आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाना, याचा असणार आहे ज्ञान तत्व शास्त्रीय शोध प्रतिमान आणि वर्तन परिवर्तन प्रतिमाने हे कशा संबंधित आहेत, तर निसंवेदन क्षमता प्रतिमाने. या ठिकाणी यांच्या जोड्या मी दिलेल्या आहेत. हे थोडंसं तुम्हाला या ठिकाणी अवघड जाणारा आहे भाग, परंतु तुम्ही जर लिहून घेतलं व्यवस्थितपणे त्या ठिकाणी टप्पे, तर तुम्हाला ते नक्कीच लक्षात राहू शकतात. चला पुढे बघूयात. या ठिकाणी पुढील प्रश्न आपण पाहूया. या ठिकाणी दिलंय खाली दिलेल्या उद्दिष्टापैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती. म्हणजे या ठिकाणी बघा लैंगिक शिक्षणासाठीचे उद्दिष्टे कुठली आहेत. बघा पहिली तर गोष्ट, लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर केलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी अध्यापनामध्ये किंवा शिक्षणामध्ये लैंगिक शिक्षणाचं ज्ञान त्या ठिकाणी देण्यात आलं पाहिजे, अज्ञान दूर केलं पाहिजे. बरोबर प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती त्यांना दिली पाहिजे विद्यार्थ्यांना. मुलांना कुटुंब संस्थेची कार्याची माहिती देणं महत्वाचं आहे, कुटुंब संस्थेविषयी त्यांना माहिती देण्यात यावी. निकोप्स ग्रुप शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणे महत्वाचं आहे. म्हणजे लैंगिक शिक्षणाची हे उद्दिष्टे आहेत. अ ब क ड पर्याय क्रमांक 4 हा आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. चला पुढे दिलेलं आहे बघा. आता हे आहे मूल्यमापन पद्धती संबंधी. लेखी परीक्षेमध्ये जे आपल्या परीक्षेच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही, म्हणजे उपयुक्त न ठरणारी बाब कुठली आहे ते पाहूया. बघा प्रश्न काय, प्रश्न दिल्याप्रमाणे दीर्घोत्तरी प्रश्नाचे प्रमाण कमी करणे हे होऊ शकतं. मूल्यमापन पद्धतीमध्ये फक्त लांबलचक प्रश्नाचं उत्तर लिहिणं याचं प्रमाण या ठिकाणी कमी करू शकतो. बघा वार्षिक परीक्षेला महत्व देणे, फक्त वार्षिक परीक्षेला महत्व देणे हे महत्वाचं आहे का, हे उपयुक्त ठरणार नाही. गुणदान योजना व नमुना उत्तर सूची यांची सोय केली पाहिजे, हे पण बरोबर आहे. उत्तरपत्रिकेवर बारकोडचा उपयोग करणे हे या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी उपयुक्त ठरू शकतं. म्हणजे या ठिकाणी न ठरणारा म्हणजे आपल्याला उत्तर काढायचं होतं तो असणार आहे पर्याय क्रमांक 2, वार्षिक परीक्षेलाच फक्त महत्व देणे हा उपयुक्त ठरणार नाही. चला पुढील प्रश्न आपण पाहूया. खालीलपैकी कोणती उदाहरणे मृताकडून अमृताकडे
या सूत्रावर आधारित आहेत. बघा अध्यापनाचे विविध या ठिकाणी सूत्र आहेत. अध्यापन करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र आहेत, त्याच्यामध्ये बघा अध्यापन सूत्र दिलेले आहेत. ज्ञाताकडून अज्ञाताकडे, म्हणजे माहीत असणाऱ्या गोष्टीकडून न माहिती असणाऱ्या गोष्टीकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे. त्याच पद्धतीने आहे मूर्त माहिती असणार अमूर्त जे नाही दिसू शकत अशा गोष्टीकडे, सुगमाकडून दुर्गमाकडे, विशेषाकडून सामान्याकडे, किंवा पूर्णत्वाकडून अंशाकडे, त्याच पद्धतीने अंशाकडून पूर्णत्वाकडे. म्हणजे अध्यापनाचे वेगवेगळे सूत्र या ठिकाणी अध्यापन करत असताना आपण वापरू शकतो. आता या ठिकाणी प्रश्न दिल्याप्रमाणे मूर्ताकडून अमूर्ताकडे ही अध्यापन सूत्र आधारित आहेत. कशासाठी आहेत बघा, भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे याच्यामध्ये या ठिकाणी वापर करू शकतो आपण. ठीक आहे, म्हणजे त्यांना माहिती असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत कन्सेप्ट, त्याच्याकडून न माहिती असणाऱ्या गोष्टीकडे अमूर्त गोष्टीकडे नेऊ शकतो. दुसरं बघा, विद्यार्थ्यांना थोर नेत्यांची चरित्रे सांगत असताना त्याच्यामध्ये त्याचा उपयोग करू शकतो आपण. त्याच पद्धतीने निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवणे, म्हणजे त्यांना माहिती असलेल्या चित्रापासून त्यांना नाही माहिती अशा सूत्राकडे ते वापरू शकतो. कवितेचे स्पष्टीकरण करत असताना काय करू शकतो याच्यामध्ये, नाही म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे अ ब क, मूर्ताकडून अमूर्ताकडे या गोष्टीमध्ये आपण वापरू शकतो. चला पुढील प्रश्न आपण पाहूयात. खालील मूल्यमापनाच्या साधनामध्ये कोणती साधने, बघा मूल्यमापनाची वेगवेगळी साधने असतात, कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरतात. निरीक्षण तंत्र करत असताना, निरीक्षण पद्धतीने मूल्यमापन करत असताना कुठली असणार आहेत, बघा पडताळ सूची असणं महत्वाचं आहे निरीक्षण करत असताना. त्याचबरोबर पद निश्चयन श्रेणी करणं महत्वाचं आहे, पदा वेगवेगळे पद्धत निश्चिती करणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर व्यक्तिमत्व प्रश्नावली याच्यामध्ये येणार नाही, हे प्रश्नोत्तर मूल्यमापन जी पद्धत आहे त्याच्यातही वापरली जाते. प्रासंगिक नोंदी हे करणं महत्वाचं असतं या ठिकाणी निरीक्षण करत असताना, प्रत्येक प्रसंगानुदान त्या ठिकाणी नोंदून करावं लागेल. तर या पद्धतीने हे आहे, म्हणजे अ ब ड हा आपलं उत्तर असणार आहे. चला पुढील प्रकार या ठिकाणी पाहू. आता बघा परीक्षेचे तंत्र आणि त्याची साधने विविध प्रकारची दिली, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, थोडक्यामध्ये आपण बघू. परीक्षा तंत्र जे असते ते परीक्षा तंत्रामध्ये कुठले साधने वापरू शकतो आपण परीक्षा तंत्रात, लेखी परीक्षा घेणे, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा, नैदानिक चाचण्या, प्रमाणित चाचण्या, या पद्धतीने आपण घेऊ शकतो. हे परीक्षा तंत्र झालं. निरीक्षण तंत्र करत असताना काय करतो, पडताळ सूची करणे, पदनिश्चयन देणे, प्रासंगिक नोंदी किंवा प्रगती पत्रक, हे कशाचे आहेत, निरीक्षणाचे. तर आत्मनिरीक्षण करत असताना त्याच्यामध्ये कुठले या ठिकाणी तंत्र वापरतो आपण, एकतर आत्मनिरीक्षण करताना मुलाखत असणे, त्याच्यानंतर मुलाखत घेणे, अभिरुची, व्यक्तिमत्व किंवा समस्या सूची याचा उपयोग करू शकतो. आविष्कार मध्ये काय करू शकतो आपण, आविष्कार प्रक्षेपण, व्यक्ती वाक्यपूर्ती चित्रे, चित्रे काढणे, गोष्टी पूर्ण करणे, बाहुल्यांचा खेळ, दैनंदिनी, हे आविष्कार म्हणजे त्याच्यातून ते कळू शकतं. नामनिर्देशनमध्ये काय असणार आहे, समाज मिती आलेख, ओळखा पाहू, या पद्धतीचे जे तंत्र आहे ते नामनिर्देशनमध्ये येतात. तर याचा या ठिकाणी तुम्ही लिहून घेऊ शकता. चला पुढील प्रश्न आपण पाहूया. अध्यापन प्रतिमान, बघा पुन्हा 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 त्याच ठिकाणी प्रश्न येत असतात. अध्यापन प्रतिमानाच्या बाबत खालीपैकी कोणते विधान असत्य आहे, म्हणजे चूक विचारलंय, चूक विधान कुठलं आहे ते ओळखायचंय. बघा अध्यापनाचे जे प्रतिमान आहे, सुयोग्य प्रतिमाने म्हणजे शिक्षण, थोडक्यामध्ये आपण कौशल्य जे वापरतो अध्यापन करत असताना त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचे जे तंत्र वापरतो, प्रतिमान वापरतो त्याच्याविषयी आहे. सुयोग्य शैक्षणिक कृती व वातावरण निर्मितीविषयी मार्गदर्शन असते याच्यामध्ये, म्हणजे कशा पद्धतीने मुलांना अभ्यास करत असताना त्यांचं वातावरण निर्मिती केली पाहिजे त्याच्याविषयी मार्गदर्शन असते, बरोबर आहे. अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असेलच असे नाही, चूक त्याच्यामध्ये या ठिकाणी मानसशास्त्रीय सिद्धांताचा उपयोग करून अध्यापन तंत्रे आपण किंवा या ठिकाणी प्रतिमाने वापरत असतो, म्हणून या ठिकाणी चुकीचं विधान विचारलं होतं, दोन नंबरचं या ठिकाणी चुकीचं आहे. पुढे बघा, अध्यापन प्रतिमानाचा वापर करताना शिक्षकाची भूमिका ही ताकद असली पाहिजे का, नाही, लवचिक असायला पाहिजे, बरोबर आहे, म्हणजे हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे, ताकद नसते. पुढे बघा, अध्यापन प्रतिमानामध्ये उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मार्ग दर्शविलेले असतात, बरोबर आहे, अध्यापन प्रतिमानामध्ये उद्दिष्ट ठरवून काम केलं जातं. तर या ठिकाणी विचारलं होतं असत्य, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा आपलं उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न पाहू. खालील आक्षेपापैकी बालोद्यान पद्धतीवर कुठली पद्धत आहे, बालोद्यान पद्धतीवर घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे, म्हणजे चूक आहे, कुठला आहे बघा. ह्या बालोद्यान पद्धतीमध्ये काय केलं जातं, शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावं लागतं, शिक्षिका म्हणेल तेच त्या ठिकाणी करावं लागतं. बघा, साधनाच्या माध्यमातून मुलांना शिकवणे अयोग्य आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, स्वयंशिक्षणास पुरेसा वाव मिळत नाही, हे पण बरोबर आहे. मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते का, नाही, म्हणजे असत्य कुठलं आहे, पर्याय क्रमांक 4 हे बालोद्यान पद्धतीसाठी आपण बोलत आहे, याच्यामध्ये मुलांना खूप स्वातंत्र्य मिळत नाही, पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी चुकीचा आहे. चला पुढे बघूया. खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत, अध्यापनाची तत्वे कोणती आहेत या ठिकाणी दिलं बघा. अध्यापनाची तत्वे, अध्यापन करत असताना काय असलं पाहिजे, सहनशीलता असली पाहिजे, व्यक्तिगत फरक त्या ठिकाणी करता आला पाहिजे, लोकशाही प्रधानता असली पाहिजेत, योजनाबद्धता असली पाहिजेत, म्हणून अ ब क ड हा या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. मग अध्यापनाची तत्वे कुठले कुठले असतात बघा, अध्यापन करत असताना या तत्वांचा नेहमी वापर केला जातो. पहिले तर गोष्ट, अध्यापन करत असताना विद्यार्थी हा सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू असतो,
विद्यार्थी हा या ठिकाणी केंद्रबिंदू असतो. त्याच्यामध्ये अध्यापन करत असताना वेगवेगळ्या अध्यापन पद्धती आणि त्याच्या तंत्राचा उपयोग करतो. अध्यापन पद्धती, तंत्रे, त्याचनंतर अध्यापन सूत्रे पण आपण वापरत असतो. विद्यार्थ्याचा सहभाग असतो, विद्यार्थ्याची अभिरुची विचारात घेतली जाते, त्याचबरोबर व्यक्तिगत फरक लक्षात घेतला जातो. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा सारखाच असतो असा नाहीये, प्रत्येक विद्यार्थ्याचं या ठिकाणी कौशल्य वेगवेगळे असतात, तो फरक या ठिकाणी करता आला पाहिजे. योजनाबद्धता असते अध्यापनामध्ये, म्हणजे काय, आपण घटक टाचन किंवा जे टाचन वही काढतो, घटक नियोजन असेल, वार्षिक नियोजन असेल, योजना पद्धतीने आपण ते राबवत असतो. त्याचनंतर दैनंदिन अनुभव असतो त्याच्यामध्ये अध्यापनामध्ये. त्याचबरोबर अध्यापन साधने वापरली जातात, वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य या ठिकाणी आपण वापर करत असतो. विद्यार्थ्याचा दैनंदिन अनुभवाचा अध्यापनात वापर केला जातो, म्हणजे या ठिकाणी अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांचाही सहभाग घेतला जातो. त्याचबरोबर हे अध्यापन ह्याच्यामध्ये सहनशीलताही महत्वाची असते, लोकशाही प्रधानता महत्वाची असते. तर अध्यापनाचे या प्रकारचे तत्व आहेत, हे तुम्ही थोडक्यामध्ये लक्षात ठेवू शकता. चला या ठिकाणी मानसशास्त्र या विषयाचे 2014 मधील सर्व आपण प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.